थेट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. अरे वा 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 वहिनी, सकाळी सकाळी रांगोळी कसं प्रसन्न वाटलं. पण काय म्हणा वहिनी, तुम्ही आहात म्हणून घराला घरपण आहे. नाही ते चहाची पावडर जरा हो. कालही विसरलात वाटतं आणायला. नाही विसरलो नाही, पण ते काल थांबा देते. नका नका, तुम्ही कशाला उठताय? तुम्ही बसा ना, रांगोळी काढा. मला माहिती ना घरातल्या प्रत्येक वस्तू कुठे कुठे ठेवल्या त्या, पण रांगोळी मात्र छान. हा अरे अरे अरे, आता पाय पडला असं छान म्हटल्याबरोबर. अहो शुभप्रभात, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो काय काय नाही, तुम्ही झोपा. अहो तुम्ही झोपता म्हणून तर घराला घर पण येत, आणि दिवसभर राबल्यावर झोपी हवीच माणसाला. यांच बरं उशिरापर्यंत झोपायला तरी मिळत, आम्हाला सकाळ उठल्यापासून उष्ण मागा करत फिरा आपलं. सुंदरा उसन मागत फिरा. काय आपल्याला पावडर पाहिजे ना? या साखर असते, कोणी नाही ना बरं तोंडात. दूधवाला थांबा जरा. दूधवाला आला. तुला त्रास वाचवला. गडबड झाली ना, चला. यू भैयाजी, दूध चांगलं आहे ना? बहुत ही अच्छा. वा वा, तू मैं इसलिए दूध में घर पण है. थोड़ा इसमें डालो ना. नहीं इसमें डालो ना, लेकिन तुम्हारा दूध चांगला. अरे क्या सा बाप भी. हाँ बरं झालं भेटलात. एक पकडा जरा. काय काय बघूया बघा. उद्घाटनापूर्वी पूल कोसळला, त्या का मी काय करू? तुम्ही काय करू नका, काय जरा राहिला असता मला दक्षिणा मिळाली असती ना. आणखी काय लिहिलंय बाबा?
अबरे एका महिलेवर एका जाड्या टकल्या काळ्या माणसाचा बलात्कार? नाही नाही तुम्ही नाही, आणखी काय आहे बाबा? पिंकू, ए पिंकू बेटा, चला उठा बघू, 7 वाजले. 5 मिनिट थांब ना ग. अग लहान मुलांनी नेहमी लवकर उठावं. चल उठ बघू, मी दूध गरम करते. अच्छा काय बातम्यात नाही, घ्या घ्या बघू. आणि ते आमचं रोज रोज फुकट वाजतात, एक दिवस विकत घ्या ना साहेब. चांगल्या बातम्या छापाल ना, तेव्हा छापाल तेव्हा विकत घेऊ. हा चला निघा. बिल्डिंग आहे का ढिगारा, काय कळतच नाही. मम्मी तोंडून झालं ग. बर दूध पिऊन घे बघू लवकर. चल बस. ये क्या भैया, कितना पातळ है रे दूध. दूध में पानी के पानी में दूध डालता है कुणास ठाऊ. वो तो भैंसन को ही पूछना पड़ेगा माजी, ससुरी बहुत ही पानी पीती है. तिला काय विचारायचं, ती पण तुझ्यासारखंच खोटं बोलणार. ते काही नाही, उद्या बसून दूध घेणं बंदच केलं पाहिजे. ये चाल है या भैंस का तबेला, कैसन कैसन लोग है. पिंकी बंटीला जाऊन उठो जा, त्याची शाळेची वेळ झाली. बरं जिथे जातो ते घ्या, पावडर घ्या, जगा चहा करा. अहो एक वाटी चहाची पावडर आणायला केवढा वेळ लावलात. काय आलं गिण्यात कोणीतरी 10 रुपये पडले होते, आपल्या इकडे बघ इकडे बघ, आपल्या कोणी बघत नाही पटकन उचलले. काय चला आंघोळीचं पाणी काढा. अहो आता हा आळस काढून टाका, या आळसातच सगळं घालवलं तुम्ही. देवाच्या कृपेने आता पळी पंचपत्र उरलंय, ते तरी नीट सांभाळा. अगं चार घरच्या पूजा सांगतो म्हणून निवांत हाताळायला तरी मिळत आहे, आता फिरावं लागलं असत. येशवा माधवा फार फार उपकार केले अगदी. जा आणि चार तांबे उतरून घ्या, लवकर जा. बर बर. ताजी नोट सारखं वाटतंय. अरे वा वा, आज नशीब चांगलं दिसत आहे, अडकून एक 10 नोट. वा 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 वा. आई मी आलो. अरे वा उठलास वाटत. वा छान वास येतोय पेस्टचा, ब्रशही केलेलं दिसते. ये दूध घेणार ना तू? असं काय बोनविटा घालू? हा. हे हो बाई, 1 रुपया 2 रुपये पेपरची किंमत असा. सेकंड हँड वस्तूचा फुल चार्ज घेतोस रे मेल्या. सेकंड हँड? मग नेने भाऊजी रोज सकाळी आधी वाजतात आणि मग आमच्याकडे पाठवतात. पाहते ना मी. जाता जाता बिल्डिंग आहे का ढिगारो. झालं दूध पिऊ? काय बाबा उठा. उठलो बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल टाय ड्यूट 7 नाही वाजवले तरी उठवतात. 7? अरे बापरे 8:30 बोमला. लक्ष्मी ब्रश आले आले. लक्ष्मी घ्या. लक्ष्मी परमेश्वरानं माणसाला 32 दात उगाच दिले, हत्ती सारखे 2 दात दिले असते तेवढा वेळ वाचला असता नाही का. चला जात बंटी, पकड पकड पकड. पिंकी थांब 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 थांब, पकड ना पिंकी थांब. लक्ष्मी घ्या. लक्ष्मी आता काय झालं? तुम्ही पण ना अगदी. लक्ष्मी. हा आले आले. लक्ष्मी आले हो. आता काय? काहीतरी खायला दे ना. आधी आंघोळीला जा मग देते. रोज रोज आंघोळ करून एक माणूस विरघळून मेला. बापरे मी आज सेंट लावून जातो बाबा. आधी हा टॉवेल घ्या आणि आंघोळ करा. अगं पण रोज रोज आंघोळ करायचा कंटाळा येतो बाबा.
बंटी तू आउटेस बंटी तू आउटेस बंटी मैं आउट नहीं आई 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 बंटी बघ ना ग काय झाला आई तो आउट असून नट आउट होतो तुम्ही दोघा आधी भांडू नका सांगून ठेवते गप्प बस तू कामाच्या घाईत तुमची आणखी भांडण गप्प बस हे बघ आमच्या ऑफिस मध्ये आज कुशल कर्मचारी पुरस्काराचा वितरण सोहळा आहे आणि ते बक्षीस मला मिळालंय माहितीये ना त्या शर्टाला व्यवस्थित इस्त्री कर चुरगळलेला शर्ट असेल तर माझं बक्षीस काढून घेतील तुम्हाला शर्ट कडे बघून बक्षीस देणार आहे की तुमचं काम बघून हा काय हो किती रुपयाचं बक्षीस मिळणार आहे 5000 रुपये चला पिंकीच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेव उद्या तिच्या शिक्षणाला किंवा लग्नाला उपयोग होईल काय तरी तुझं हे बघ मी त्या धारापकरांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे टीव्ही आणि व्हीसीआर साठी हे 10000 रुपये माझ्याकडे आहेत आणि 5000 म्हणून 15000 15000 हप्ता नेऊन देणार आहे मी ते ना पण टीव्ही कशाला अगं असं काय करतेस आपल्या कॉलनी मध्ये कोणाला टीव्ही आहे का कलर टीव्ही केबल आपल्याकडे आला ना की आपली प्रतिष्ठा वाढते ग म्हणून अहो असल्या प्रतिष्ठेसाठी 15000 रुपये घालवायचे हे बघ आम्ही पेशव्यांच्या वंशातली माणसं आहोत एक वेळ उपाशी राहू पण मान वर करून चालू हा पण मी काय म्हणते तू काही म्हणू नकोस मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस करता म्हणून सांगतो ना तेच बायकाने ऐकावं काय बापरे 9:50 झाले आता मी ऑफिसला कसं जाणार लवकर लवकर मला नाश्ता दे मला लवकर लवकर बापरे अगं लवकर नाश्ता दे हो हो आंटे एक तर उशीर झाला मला अहो संध्याकाळी येताना भाजी आणणार का आपली भाजीवाली गेली माहेरी बाळणपणाला तिला दुसरा उद्योगच नाही तेव्हा बघा तेव्हा बाळणपणाला जाते हे घ्या 1 किलो कांदे 1/2 किलो बटाटे आणि 1/2 किलो टोमॅटो काय ही भाजीची पिशवी माझ्या हातात अगं जग काय म्हणेल संध्याकाळी जग येणार आहे का स्वयंपाक करायला घ्या तसं नाही ग पुरुषाच्या हातात भाजीची पिशवी शोभत नाही रामाच्या हातात धनुष्य कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आणि त्यांच्या वंशातल्या या लक्ष्मीकांतच्या हातात भाजीची पिशवी लोक थुकतील तोंडावर तू 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 नुसतं रामाचं नाव घेऊ नका त्याचा पराक्रम बघा बघ 10 डोके असलेल्या रावणाला मारणं सोपं असतं पण बिन डोक्याच्या बादशहा हाताखाली काम करणं कठीण असतं तुला नाही कळणार नोकरी केल्याशिवाय बापरे उशीर झाला उडाला उडाला कवी तो उडाला समुद्र उलटून ओ निबरकर काय निघायचं की नाही ऑफिसला चला लवकर लक्ष्मी लक्ष्मी बटन तुटलं बघ ना ग लवकर मला ऑफिसला जायला उशीर होतोय फटाफट एक मिनिट लावते लावते अहो एवढी घाई करता त्यापेक्षा जरा लवकर उठत जा हे बघ सल्ले देण्यापेक्षा जरा बटनांकडे लक्ष देत जा अगं लवकर उशीर होतोय लावते हो जरा धीर धरा झालं की नाही लवकर हो हो काय झालं एवढी वर्ष संसार करतेस साधा शिवता येत नाही तुला मूर्ख हे बघ तो टीव्ही वाला येईल त्याच्याकडे टीव्ही बसवून घे संध्याकाळी त्याला मला ऑफिस मध्ये भेटायला सांग कळलं आहे
बाईच्या कमरेवर घडा आणि पुरुषाच्या तोंडात विडा असल्याशिवाय मजा नाही. काय खरं की नाही? वा वा साहेब, क्या बात है. घ्या, तुमचे मित्र पण आले. काय? अरे नेणे आले. या या साहेब, यांना पण शिकवा की तुमची काही व्यस्त करायला. नको मला आपलं सुपारीचे खांडे, मला पूजेला जायचंय. फुकट ना. काय नेणे? साहेब तुमचं पान. थँक्यू साहेब. पैसे? पैसे काय? आम्ही पेशव्यांच्या वंशातली माणसं, महिना अखेर पैसे देतो. रिक्षा बघा, उजवीकडे बघा म्हणजे डावीकडे मिळेल. कुठे आता बघा, रिक्षा कुठे? तुम्ही कुठे? पता म्हणा यांना चौका सोड. मला बँकेत मोठं फंक्शन आहे. चला 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 लवकर. मीटर काय बघताय? पैसे मीच देणार आहे. चला, बँकेत मोठं फंक्शन आहे आमचं. चला. निफाडकर इथेच राहतात का? काय काम होतं? नाही, ते मी त्यांना सांगेन ना. तुम्ही इथे राहतात की नाही एवढं सांगा. मग ते पण त्यांनाच विचारा ना. नाही तसं नाही हो, त्यांनी टीव्ही घेतलेला आमच्याकडून. तो आणायचा आहे दुपारी, म्हणून घर बघायला आलोय. अय्या टीव्ही? अय्या टीव्ही नाही, आमच्या कंपनीचा टीव्ही. कुणी घेतला टीव्ही? निफाडकरांनी. या या या, मीच तुम्हाला निफाडकरांचं घर दाखव. जावळे वहिनी, ऐकलं का? निफाडकरांकडे टीव्ही येतोय. बँकेतील माझ्या सहकारी मित्रांनो, आपल्या बँकेनं या वर्षी 15 कोटींची ठेव जमवण्याचं उद्दिष्ट गाठलेलं आहे. त्याबद्दल मी आपला सर्वांचं अभिनंदन करतो. तसंच या वर्षाचा कुशल कर्मचारी हा रोख 5,000 रुपयाचा पुरस्कार आपल्या बँकेतील प्रामाणिक कर्मचारी लक्ष्मीकांत निफाडकर यांना देत असल्याचं मी जाहीर करत आहे. आणि हा पुरस्कार आपल्या बँकेतील ज्येष्ठ कर्मचारी श्रीयुत शिगवण यांच्या हस्ते देण्यात येईल. शिगवण सर. हा पुरस्कार लक्ष्मीकांतला मिळाल्याबद्दल मला फार आनंद होत आहे. तो कुशल कामगार आहेच, शिवाय महत्वाचं म्हणजे अतिशय प्रामाणिक आहे. आजवर त्यांनी लोन डिपार्टमेंटला काम केलं, आजपासून त्याच्यावर कॅशची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यातही त्याला यश मिळो ही सदिच्छा. आता लक्ष्मीकांतना 4 शब्द सांगावेत. माझ्या सहकारी मित्रांनो, आपण ही 15 कोटीची ठेव जमवणार याची मला खात्रीच होती, कारण आपली बँक इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम आहे. याला कारण आपली बँक बिन बायकांची बँक आहे. एकही महिला कर्मचारी आपल्या बँकेत नाही, त्यामुळे कामं कशी अगदी पटापट होतात. अरे पण ज्या बँकेत महिला कर्मचारी असतात तिथलं वातावरण कसं अगदी प्रसन्न असतं, खेळकर असतं. आणि कामाचा खेळखंडोबा होतो. बायका ऑफिसमध्ये लिपस्टिक आणि नेल पॉलिश लावत बसतात आणि नवऱ्याच्या चाड्या करत बसतात आणि काम राहतात बाजूला. हो पण कस्टमर्सना त्यांच्या हसण्यानं गुलगुलू बोलण्यानं रोज रोज बँकेत यावंसं वाटतं आणि मग नुसतंच कसं येणार म्हणून ते पैसे भरतात आणि इकडे ठेवीची रक्कम वाढत जाते. अहो कोळे की काय, अहो ते बँकेत पैसे भरायला नाही, पैसे काढायला येतात. आणि त्यांच्या हसण्यापेक्षा पैशांची खुळखुळ आणि त्यांच्या गोंडस दिसण्यापेक्षा करकरीत नोटांची जास्त भुरळ पडते. अरे पण थांबा पुरे साहेब, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. पुरे पुरे, हा वाद कधीच संपणार नाही. चला आपण आपले यश सेलिब्रेट करूया. लेट्स एन्जॉय. अरे गणपत सगळी तयारी झाली ना. चला. अभिनंदन अभिनंदन. तुमच्या यांना म्हणे पुरस्कार मिळाला. अहो मग त्यात माझे कशाला अभिनंदन? वा वा, तुम्ही असलं म्हणजे पुरस्काराला वजन आलं काय हे भाऊजी. म्हटलंच आहे ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणून. वहिनी कळलं ना आमच्या अपयशाचं रहस्य. मुळातच गुण असावे लागतात. भाऊजींकडे बघा. बघितलं, ही आमची निवडच चुकली आहे. माझी पण निवडच चुकली. आहो तुम्ही दोघही भांडू नका, तुम्ही बसा, मी चहा आणते. नको नको, चहा नको, आता मी नुसतेच बसतो. काय किती वेळ चहा प्यायचं लाज वाटते हो, है की नाही? आता मी जेवायला येतो. त्याचं काय बरेच दिवस चांगलं काही पोटत गेलेलं नाही. आणि वहिनी तुम्हाला सांगतो, तुम्ही करता ना तो स्वयंपाक, आता आले पाक तो सुद्धा करणार नाही आज. नकत तो. अहो तुमच्याकडे टीव्ही येणार आहे की नाही रंगीत? मम्मी आज आपल्याकडे टीव्ही येणार आहे ना, मग आमच्या शाळेला दांडी ना. हा टीव्ही म्हणजे उगीच उधळपट्टी,
कोणी यांच्या डोक्यात भरवलं देव जाणे. आम्हीच वहिनी आम्हीच लक्ष्मीबाईला सांगितलं. अरे एवढा मोठा माणूस तू आणि घरात साधा रंगीत टीव्ही नाही. अहो हा टीव्ही आला की प्रायव्हसी जाते हो. अहो तुम्हाला काय करायचे प्रायव्हसी, एवढी सुंदर दोन गोजीरवाणी मुलं दिले तुम्हाला देवांनी. आता आमच्याकडे एवढी प्रायव्हसी आहे पण काही उपयोग आहे का? बोललीस देवा निर्णय दिला म्हणून बोलायचं बस. आता ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं तुम्हाला सांगतो. आमचे आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे, अरे मेहनत काय मुंग्या पण करतात, माणसानं कसं आरामशीर राहावं. हा आमचे पणजोबा हातावर पाणी पडलं की सरळ गादीवर, झोप पूर्ण झाली की परत जेवणाच्या पाटावर जेवण सुरू. मग तू का नोकरी करतोय? मी टाइमपास 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 म्हणे. काय केलं ते साहेब, त्या लक्षाला चक्क कुशल कामगार पुरस्कार. आधीच आपली सगळी लोन प्रपोजल तो अडवतो, त्यामुळे गेले कित्येक महिने वरचं इन्कम बंद झालंय. आता या पुरस्कारामुळे तो डोक्यावरच बसेल. मला हसवत हसवत गुदगुल्या करत बळी घ्यायला आवडतो. म्हणजे बघ कसा हसतोय तो, हसू दे बिचारायला. कारण आता त्याला कॅश वर बसवणार आहे. नाही तो पहिला ब्लॅक अँड व्हाईट आहे, मागचा कलर आहे. हा इकडे ठेवा. ठेवा ठेवा. हा सांगा वहिनी नारा घेऊन येणार आमच्याकडे. आपण तुमच्या कोकणातला असतो ना. चला बाजू, चला पूजा करतो. ओम शिवाय नारायण केशवना महादेवना नारायण. गा रात्री आमटीला वापर. जा जा चला उतला रे. किती चॅनलच आहे? 35 चॅनल. काय सांगताय का? टीव्ही आला रे आला. अहो द्या लवकर. किती वेळ? 500 रुपये तर मोजायचे, 50 वेळा मोजून झाले असतील. द्या लवकर, मला घाई जायचंय. नोटा मोजणं म्हणजे आमटी करणं इतकं सोपं नाही. आमटीत एक वेळ मीठ कमी जास्त पडलं तरी चालतं, पण नोटा कमी जास्त होऊन चालत नाही. जा आमटी करा, जा इकडनं जा. नेक्स्ट. बापरे 10 लाख रुपये. एवढं मोठं पेमेंट आम्ही करू शकत नाही. प्लीज मॅनेजर कडे जा. अरे प्लीज 10 लाख रुपये गेलो. नेक्स्ट. नमस्कार. नमस्कार राजे, बसा बसा. थँक यू. एक मिनिट, हरकत नाही. हॅलो उकेड भाई. येस सर. आपल्याकडे राजे आले. ठीक आहे सर, मी ठरल्याप्रमाणे सगळं करतो. राईट. बडवे साहेब तुमचा कॅशियर पैसे देत नाही. असं? एक मिनिट. हॅलो. अरे लक्षा, राजे आपले नेहमीचे कस्टमर आहेत. अहो पण एवढी मोठी रक्कम. त्यांची कॅश घेऊन इकडेच येतो ना. आता घेऊन येतो. हो आपल्याला काय? गप 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 गप. काय गडबड लावली आहे? कार्टी आहेत कधी टीव्ही बघितलं ना काय? ओ तुमच्याकडे आहे का टीव्ही? शेमडे कपास खाली बस. आलू रे बाबा. डोळ्याचं पारडं पिटलं ग बाई. मी यांच्या सारखी मागे लागले होते टीव्ही घ्या टीव्ही घ्या म्हणून. छे हो, लक्ष्मीकांत भाऊजींना आग्रह करा टीव्ही घ्या म्हणून. आता अगदी मनासारखं झालं. दोन मिनिटं थांबल साहेब, सारखं आपलं माणसासारखं आरू व्हायचं. अरे बाबा तिथे टीव्ही नाही ठेवायचा काय? अहो भाऊजी आता आता बरोबर. अहो भाऊजी टीव्ही असा नाही, असा असा ठेवायचा. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. चला मॅडम निघू मी. अरे हो जाताना टीव्हीचा खोका आमच्या घरी ठेवून जा. भाऊजी असा टीव्ही चांगला दिसतो की नाही बघा. नाही हो असं दक्षिणेकडे. अहो काय झालं, यानेच सांगितलं असं ठेवायला. काय करते ते लक्ष्मीकांतला? अहो वहिनी देवाचं दार आणि टीव्हीचं तोंड हे नेहमी पूर्वेकडे असायला पाहिजे. म्हणजे असं असं हा असं शास्त्रात लिहिलंच आहे. कुठच्या शास्त्रात? रसायन शास्त्रात. तिकडे पोरगी हुशार आहे तुमची. लावतो बाबा लावतो. माधुरीचा डान्स लावा. अजिबात नाही, आधी टीव्हीची पूजा. अहो भाऊजी पूजा काय, मिरवणूक काय, काय चाललंय? हा काय गणपती आहे? अहो वहिनी गणपती वर्षातनं एकदाच येतो, पण टीव्ही
आयुष्यात एकदा येतो हो। आओ आओ जरा ते पूजे सामान घेऊन या। हो हो आले हे बघा तयारच आहे। वा बरं झालं आणा कुठे आहेत ती फुलं। हा चला फुलं वाहूया बहिणी तुम्ही हळद पिंजर घ्या। तेव्हा तुला हे फळ ठेवलेलं आहे ते मानून घे आणि टीव्हीला दीर्घ आयुष्य लाभू दे। याचं काम झालं चला हो हो आमटी चला चला चला। अरे बसलात काय आरती नाही करायची चला उडा रे आणि दक्षिण टाकायला विसरू नका। बोला माझ्या मागणं अरे राजे जुने कस्टमर आहेत म्हणजे मी जॉईन करण्यापूर्वीचे हे कधी बघितले नाही म्हणून म्हटलं। फारच जुने दिसत आहेत नोटा नवीन आहेत बघा जुन्या नाही आहेत। बरं येतो मी सांभाळून सांभाळून जा पैसे म्हणून सांगू नका कोणाला। एवढे पैसे घेऊन काय करणार आहे म्हातारपणी मी जातो म्हणून मला काय करायचं। हा लोकाचे मग काय लक्ष 5000 रुपयांचं काय करणार आहे। अरे VCR आणि टीव्ही बुक करून टाकला एकदम दोन्ही। मी पण माझ्या पूर्वजांसारखा रईस जादा आहे। हे बघा तर पार्टी पाहिजे मिळेल ना घरी तर या। हे साधी नाही चालणार ओली पाहिजे ओली मिळेल मिळेल। चल तुम्ही वा पुढे मी आलो। चल चला आवरून येतो रे सगळं आलो आलो बाय बाय घ्या। ओ वहिनी जरा बाजूला हो। ओ नेने माझी गप्प बसाव काय सारखं बोलली मास्टरीन चोंबळे हो निफाडकर साहेब बडवे साहेबांनी थांबायला सांगितलं पण माझी जायची वेळ झाली आहे पण त्यांचं काम महत्वाचं आहे। अरे पण मला जायचं ना कमाल आहे आटकलं साहेबांचं काम। अरे लक्षा तुला कुशल कामगाराचा पुरस्कार मिळून 24 तासही झाले नाहीत तो वरा असला निष्काळजीपणा दाखवलास। मी काय झालं काय झालं चक्क 9 लाखाची भानगड करून ठेवलीस म्हणजे काय हिशेबात 9 लाख कमी येत आहेत। सकाळी त्या कर्नल राजेना 10 लाख रुपये नाही का दिले। नाही राजेना 10 लाख दिले पण इथं नोंद फक्त 1 लाखाचीच आहे। शून्य मोजायला तुम्ही चुकला असाल। हा चेक बघ एकावर 6-0 म्हणजे 10 लाख हे बघा हा एक त्याच्यावर आहे 1, 2, 3, 4, 5 एकावर 5-0 हे बघाला की काय 6-0 गेलं कुठं म्हणजेच 9 लाखाचा घोळ आहे। पण साहेब मी तुम्हाला विचारूनच पैसे दिले होते त्यांना। हो पण तू किती द्यायचे ते मला विचारलं नव्हतंस म्हणजे आणि मी सांगितलं होतं ते मागतील तितके दे। पण त्यांनी 1 लाख मागितले आणि तू 10 लाख दिलेस उकडव्या किंवा त्यांना 1 लाख दिले आणि उरलेले 9 उकडवे तोंड सांभाळून बोला हवं तर राजेने विचारा तूच विचार फोन कर उकडवे त्याला फोन लावून द्या। येस सर। अरे चुकून जास्त पैसे त्याला गेले असतील मी मोजून दिले तुमच्या पुढे विचार तू विचारतो ना घाबरतो काय विचारतो। हॅलो कर्नल राजे आहेत का। हा कर्नल राजे बोलतोय। नमस्कार साहेब मी लक्ष्मीकांत निफाडकर बोलतोय घेना बँकेचा कॅशियर। हा बोला साहेब सकाळी तुम्ही मला बेरर चेक देऊन 10 लाख रुपये घेतले होते की नाही घेतलेत की नाही। 10 लाख हो मी तर 1 लाख नेलेत। अहो मंदिराचा जीर्णोद्धार करायचंय ना त्यासाठी 10 लाख काय करायचे। हो असं काय करताय मीच तुम्हाला मोजून दिले होते पैसे। हे बघा तुम्ही वाटेल ते बोलू नका तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे। साहेब जरा प्लीज परत मोजा ना। मी मोजले सकाळी। असं काय करताय 10 लाख म्हणजे काय कमी किंमत नाही हो साहेब प्लीज। मिस्टर मी चेक 1 लाखाचाच दिला। पण साहेब काय फोन करू नका जस्ट शट अप। काय झालं काय होणार अहो इथं चक्क 1 लाखाची नोंद असताना तो भला माणूस 10 लाख नेईलच कसे। अच्छा म्हणजे तो भला मी चोर फ्रॉड हे बघा उकडवे हा माझ्या विरुद्ध केलेला बनाव आहे षडयंत्र आहे। साहेब साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला ना अहो दिवसभरात मी ऑफिसच्या बाहेर गेलेलोच नाही झडते की माझी हवा असली तर। हो हो तू शांत हो काहीतरी गोंधळ झाला दिसतोय पाहूया आपण। अरे तुम्ही काहीतरी बोला ना गप्प का लक्षा असं ओरडून किंचाळून गुन्हा लपवता येत नाही। काय
मी गुन्हा केला? झाल्या तुझ्या सांगण्यावरून मी त्याला पैसे दिले आणि तू म्हणतो मी असं करू नका. खर तर तो फार चांगला आहे. हा काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे. आजच आपण त्याला कुशल कर्मचारी म्हणून पुरस्कार दिलाय साहेब. ठीक आहे उकडवे आणि शिगोण तुम्ही आपण आज केबिन मध्ये बसून यावर काय तो निर्णय घेऊया. आणि आपला निर्णय होईपर्यंत या माणसाला बाहेर जाऊ द्यायचं नाही. ह्याच्यावर नीट लक्ष ठेव. चला अहो चॅनल बदला ना. ते चालत नाही ग. जीना ये कोई बात है, कोई साथ नहीं तेरा यहाँ तो ये कोई बात है, किसी को प्यार दे दे. पिंकी आता बस बघू. अगं लवकर उठून शाळेत जायचंय ना तुला. थांब थोडा वेळ. हां अगं आता बाबा येतील ऑफिस मधना. लक्ष्या वेळ गेलेली नाहीये, अजूनही तू कबूल करू शकतोस. लक्ष्मीकांत अरे एवढ्या पैशांचं तू काय करणार आहेस? साहेब तुम्ही सुद्धा यांच्या नादी लागून. निफाडकर निफाडकर नमस्कार. तुमच्या घरी टीव्ही लावला बरं का? हा आता VCR दोन दिवसात लावून टाकतो. टीव्ही आणि VCR मग लय मोठी एजन्सी आपली. हे बघा ना आपलं काम ठेवून घ्या. तुम्हाला काय लागलं आपल्याला सांगायचं. निफाडकर कॅश मिळाली का? कॅश आज मिळाली असं तुम्ही म्हणाला होता ना. नाही मॅनेज झालं का? नो प्रॉब्लेम, नंतर दुकान लावून द्या सावकाशीनं. चला मी निघतो. लय मोठी एजन्सी आपली. कार तुमच्याकडे ठेवून द्या. टीव्ही VCR आणि तेही कॅश देऊ. मला वाटतं चौकशी करण्यासारखं आता काही उरलेलंच नाहीये. आम्ही तुला ताबडतोब सस्पेंड करू शकतो, पण दयाबुद्धीनं माणुसकी दाखवून आम्ही तुला 3 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवतो. या 3 महिन्यात एक तर तू बँकेचे 9 लाख रुपये आणून भरायचेस किंवा चौकशीला सामोरं जायचंस. काय मला तुमच्या दयेची गरज नाहीये. मला माहित आहे मी निर्दोष आहे. मी काय बांगड्या भरल्या नाही. तुमचं हे कारस्थान तुमच्यावर उलटवीन तेव्हाच या बँकेत पाऊल टाकीन. कळलं? लक्ष्मी अहो किती उशी. नंतर सांगतो का मला येऊ दे तिकडे. अहो पण एवढी गर्दी इथे काय हवंय पाणी? अरे ऐकू नाही बोलताय. हळू बोला की हळू बोला. अहो आवाज वाढवा. आवाज मोठाच आहे माझा नाही टीव्हीचा. अहो अंधारात भलतीकडेच कुठे चाललाय. अगं माझा हात काय पकडतेस? मी काय जाणार नाही कोणाच्या घरात. घरा कुठे प्रोग्राम रंगात आला होता आणि अपशकून टीव्ही घरात आला नाही तोच दिवे गेले. तरी मी वहिनीला सांगत होतो टीव्हीचं तोंड दक्षिणेकडे करू नका म्हणून. ऐकलं नाही माझं? झालं ना गोळ. आता तुमचं तोंड घराकडे वळवा. जरा संधी मिळाली की लागले भटकायला. या बाईचा फ्यूज कधी उडणार आहे मला कळतच नाही. काय बघा होते आपल्या 100च्या वर. तुम्ही आधी कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा होता. कसा घेणार? या दोघांनी असा डाव रचला होता की त्यात मी पुरता फसला गेलो. त्यांची खोटी कर्ज पास करत नाही ना मी, म्हणून त्यांनी असा सूड घेतला माझ्यावर. मग आता काय करावं ते समजत नाही. तुम्ही त्या कर्नल राजेने प्रत्यक्ष का भेटत नाही? कदाचित तो भला माणूस असेल.
चुकून जास्तीचे गेलेले 9 लाख रुपये परत करेल सुद्धा कसा भेटणार त्यांना? त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर कर्नल राजे नावाचा माणूस राहतच नाही म्हणून सांगितलं. सगळी चौकशी केली. मग आता पैसे तर भरावेच लागणार, नाहीतर नोकरी जाईल, कदाचित शिक्षाही होईल. मी काय म्हणून पैसे भरायचे? मी एकही पैसा घेतलेला नाही. पण त्याला कोण कसं समजवणार? हा पैसे उभे करायचे तर घरही भाड्याचं विकताही येत नाही. शेती येते तुम्हा भाऊ बहिणीत मिळून आणि दागिने. मला माझा विचार करू दे, मी भीत नाही याच्या संकटाना. हे बघ, तू घर सांभाळ, बायकांनी नवऱ्याच्या बाहेरच्या कटकडीत लक्ष घालू नये. तू चूल आणि मूल सांभाळ, मी बाहेरचं बघतो. वडव्या उकिडव्या, तुला माझ्यातली धमक नाही कळली रे. लात मारीन तिथे पाणी काढीन. चला, मार्गातली एक थोंड तर बाजूला झाली. म्हणे 9 लाख रुपये आणून तोंडावर मारेन. अरे जन्मभर जोडे घासले तरी एवढे पैसे बघायला मिळत नाही. उकिडवे, बाकी काही म्हणा, बँकेमध्ये आपल्याला लोकांची का होईना पण लाखो रुपये पाहायला मिळतात. आणि अशी चालकी केली तर हडपता सुद्धा येतात. आता जोमान कामाला लागायला हवं. धडाधड सगळ्याची नोट पास करून टाका. अरे वर्षाच्या आपले बंगले पुरे व्हायला हवे. तुम्ही काळजी करू नका, आपण दोघही मिळून हे फेडू, कर्ज समजून फेडू. शेवटी तुमचा आनंद तोच माझा आनंद. आपण कसेही दिवस काढू, राबो, कष्ट करू. अहो अहो अहो, कमाल आहे. 9 लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन हा माणूस चक्क घोरतोय. परमेश्वरा, पुढच्या जन्मी मला पुरुषाचा जन्म दे रे बाबा, म्हणजे सगळ्या काळजा बायकोच्या डोक्यावर टाकून मला बिंदा झोपता येईल. अहो घ्यावा, वाचून ठेवा, येत आहे. चला रुमाल द्या. हो हो देते. किती होते मला? अशी विनाकारण डोक्यात राग घालायचीच कशाला? राग घालायची कशाला? त्या बडव्या उकिडव्याला धडा शिकल्याशिवाय मला चैन पडणार नाही. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. मग आता काय करणार? काय करणार? काय करणार म्हणजे काय? आता जाणार आणि मोठा बिझनेस उघडणार आणि धो धो पैसा कमवणार. एवढं सोपं असतं का ते? अहो बिझनेस करणं एवढं सोपं असतं तर सगळ्यांनीच नसतं का केला? धो धो पैसा म्हणे. तुम्ही बायका म्हणजे नवऱ्याच्या कामात मांजर जशी आडवी जाते ना, त्याच्या आडव्या जाता. आता आपला नवरा इतका कर्तृत्वाची झेप घ्यायला निघालाय तर चोप्पा असतं का ते? अगं आमच्या पूर्वजांनी जग जिंकलंय. ते विसरा, आता काळ बदललाय. हो खरंच बदललाय काळ. पूर्वी बायका नवऱ्याला ओवाळून घराच्या बाहेर पाठवत आणि आज? स्पष्ट बोलते म्हणून रागवू नका. बिझनेस करणं तुमच्या रक्तातच नाही. अहो मी रोज तुम्हाला वेळेवर उठवते म्हणून निदान बँकेत वेळेवर जाता तरी, नाही तर दिवस रात्र झोपा काढत बसला असतात. काय बायको मिळाले, काय कॉन्फिडन्स आहे तुला नवऱ्याबद्दल? हे बघ, मी आता जातो, 3-4 बँकेतनं कर्ज घेतो, याच आठवड्यात मी बिझनेस सुरू करणार आहे, कळलं? संध्याकाळी परत येतो. आणि हो, संध्याकाळी परत आल्यावर जरा फ्रेश उभी राहा, वाढलेल्या भाजी सारखी उभी राहू नको, कळलं? चल पान रे पान, चला लवकर चला, उशीर होतोय. आज चतुर्थी, 4 देव पूजायचे. आज तुम्ही जरा सेपरेट जा, मला जरा वेगळ्या ठिकाणी जायचंय. का काय विशेष? त्याचं काय, बँकेतून मी 3 महिने रजा काढली आहे, म्हणजे काय प्रमोशनच्या अभ्यासासाठी. का का का? बायको सारखी मागे लागली. मॅनेजर वा मॅनेजर वा, म्हटलं होऊन जाऊ द्या, तिचं मन कशाला मोडायचं. वा साहेब वा, नवरा असावा तर तुमच्या सारखा. थँक्यू. तुमच्यासाठी दुसरी रिक्षा मागू का? आपण दोघं मी सेपरेट जातो ना. रिक्षा नको नको नको. काय मी आज ठरवलं, चालत जायचं, व्यायाम करायचा. व्यायाम करतोय गाणे. बघा साहेब, तुमचे मित्र परीक्षा देत आहेत. आळशी परीक्षा देणार, काहीतरी भानगड दिसतंय. तू सुपारीचे खांडे बंटी. हा शाळेत नीट अभ्यास करा. आणि वया वगैरे सगळ्या बरोबर घेतल्यास ना. हा चल. नमस्कार, मी लक्ष्मीकांत निपाडकर. मला जरा व्यवसाय करायचा आहे, काही मार्गदर्शन कराल का? तुम्ही असं करा, काय हे पत्रक बघा आणि ठरवा काय करायचं. नाही नाही वाचू नको, तुम्ही सांगा काय करायचं ते प्लीज. मग कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करा. म्हणजे कोंबड्या पाळायच्या? अहो बाई काय सांगताय का? आमच्या आजोबांनी घोडे पाळले होते, मी कोंबड्या पाळू, वाईट दिसत ते. दुसरं काय असेल ते सांगा ना. मग नर्सरी चालेल? आजकाल फार डिमांड आहे. नर्सरी नको, काय त्यापेक्षा गावी जाऊन शेती केलेली बरी. असं काहीतरी बिझनेस सांगा की कष्ट कमी आणि पैसा जास्त, अंगाला शर्टाला कुठे घाण लागणार नाही, असा काही पॉश बिझनेस.
मग असं करा, राजकारणातच पडा ना. काय बाई मस्करी करता काय आमची? राजकारण झालं, आम्ही थोडेच ऍक्टर आहोत. एखादा कारखाना काढला तर म्हणजे किती भांडवल लागेल त्यासाठी? कसला कारखाना? ते नंतर ठरवू. आधी भांडवल किती लागेल त्याचं काय? आपला माल आपण फॉरेनला पाठवायचा आणि त्यांच्याकडनं डॉलर्स मध्ये पैसे घ्यायचे. गाडीतून यायचं, गाडीतून जायचं. त्याचं काय, तुम्हाला म्हणून सांगतो, आम्ही पेशव्यांच्या वंशातले त्यामुळे त्यांच्या तोला मोलाचा बिझनेस पाहिजे. मग किती पैसे आहेत तुमच्याकडे? 10 लाख? 15-20 लाख आहे? नाही, एवढे पैसे कुठून आणणार? तुम्ही कर्ज म्हणून देऊन टाका ना. बिझनेस चालायला लागला की परत करून टाकतो. काय कमाल आहे तुमची? खिशात नाही दमडी आणि तुम्ही व्यवसाय करायला निघाला? त्याचं काय, आजकाल बँकेतून कर्ज सुद्धा मिळत. मिळत ना? मिळत. पण ते सामान्य गरजू आणि कष्टाची तयारी असलेल्या माणसाला, तुमच्यासारख्या पेशव्यांच्या वंशजाला नाही. नाही, मी काय म्हणतो, आपलं जरा नाही. नाही बस, या आता या. नमस्कार. चल लवकर. काय शिला, कशी बरी आहे आई? शाळा सुटताना वेळेवर या, रोज रोज उशिरा येतेस तू. हो का बाई, चल. अरे लक्षा, मी तुला एवढी मोठी रक्कम कुठून देऊ? हे बघ, मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा. पण तुम्हाला सांग, तुला नोकरी सोडून कसला अनुभव आहे आणि धंदा तू यशस्वीपणे करशील याची काय गॅरंटी आहे? नाही, रक्कम एवढी मोठी आहे म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ गाई, पिंकी, गणितात नुसतं उत्तर येऊन भागत नाही, मेथडही बरोबर असायला हवी. हे बघ, आता गणित सोडवताना नेहमी ए किंवा बी चा वापर करायचा. म्हणजे आता 4a/2b, ए आणि बी चा आधार घेऊन उत्तरापर्यंत पोहोचायचं. कळलं? हे बघ लक्ष, मी तुला एक मित्र म्हणून सांगतो, बँकेच्या मॅनेजरने तुला एकदम प्लॅन करून ट्रॅप केलेला आहे. नक्कीच. तू निर्दोष आहेस हे कसं सिद्ध करणार? अरे म्हणून मी काय माझ्यावरचे आरोप सहन करायचे का? मग काय करायचं ठरवलंय? काही नाही, करू दे त्यांना चौकशी. चौकशी मध्ये ते सुद्धा अडकतील तेव्हा कळेल. 3 महिने घरी आराम करायचं ठरवलंय मस्त पैकी. जशी तुझी मर्जी. चल. हा आता बरोबर आलं. आई किती सोपं होतं गणित आणि मी उगाच घाबरलेले. पण ए आणि बी लक्षात ठेवायचं, मेथड विसरायची नाही. हो. काय हो, प्रमोशनसाठी सुट्टी घेतली आणि भटकताय कुठे? तुम्हाला पाहिजे ती साखर मिळाली ना, मग जा ना. तुमचा मूड ठीक दिसत नाही. कशाला डोकं खाताय? जा ना. बाबा, बाबा, प्लीज जा खेळा बघू. जा खेळा. लक्ष्मी, आज पण काही काम नाही झालं. संकट आले की सगळे मित्र दूर पळतात, पण मी घाबरणार नाही. संकटातून बाहेर पडल्यावर पुरुषाचं तेज अधिक वाढत. पण या संकटात बाहेर पडायचं कसं? तुमचा पगार नाही, काही उत्पन्न नाही, रोजचा खर्च आणि मुलांची शिक्षण होणार कशी? मी काय म्हणतो लक्ष्मी, आपण आपल्या मुलीचं शिक्षण बंद करून टाकूया. काय उपयोग आहे त्याला शिकवून? छान. अगं मी सिरियसली बोलतोय. हे बघ, तू एवढी शिकून ग्रॅज्युएट झालीस की नाही, पण बंब पेटवायला तरी उपयोग आहे का तुझ्या डिग्रीच्या कागदांचा? मला त्या डिग्रीवर अजूनही नोकरी मिळू शकते, कळलं? हजारो बेकार सर्टिफिकेटची भेंडोळी घेऊन फिरतात, त्यात तुझी भर. हे बघ, नोकरी मिळवायला फक्त पदवी उपयोगी येत नाही, पर्सनॅलिटी पाहिजे, स्मार्टनेस म्हणा पाहिजे. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? अगं तुझ्यासारख्या काकूबाईला कोण देणार नोकरी गा? आपण विलासचा सल्ला घेऊया. हा कोण विलास? माझ्या वर्गात होता, आता मोठा ऑफिसर झालाय. त्याच्या ओळखीने कुठे काही काम मिळते का बघूया. आधी रात्रीच्या जेवणाचं बघ. अगं घरची लक्ष्मी जर नोकरी करायला लागली तर आम्ही काय पोळ्या लाटायच्या? काय हरकत आहे? मी म्हणते सांगा ना काय हरकत आहे. असं ठीक आहे, होऊन जाऊ दे आदला बदल, मगच तुला कळेल. हे बघ, त्याची कामं त्यांनी करावी. खराट्यानं पोळ्या लाटता येत नाहीत आणि लाटण्यानं जमीन साफ करता येत नाही. अहो पण ठीक आहे, होऊन जाऊ दे हा प्रयोग. बसू दे तुला चटका, तेव्हाच कळेल. ओके, जा कोण तो विलास, जाऊन त्याला भेट, नोकरी देतो येईल. कसली आंघोळ, पाणी सुद्धा गरम नव्हतं. चला झाली आमच्या. काय गरम पाणी छान होत. उडाला उडाला कभी तो उडाला. हे बघ, नीट इंटरव्ह्यू दे. अगोदर जे काही शिकली होती ते सगळं आठव, नाहीतर घोळ करून ठेवशील. परवा आमच्या बँकेत 2-4 बायका आल्या होत्या इंटरव्ह्यू साठी. त्यातल्या एकीला विचारलं, बाई ग
लेजर बुक कसं भरशील? ही म्हणाली करंजी सारण भरतात ना तस। दुसऱ्या बाईला विचारलं बँकेत कॅश जमा झाली, भरपूर कॅश जमा झाली तर सुरक्षितेच्या दृष्टीने तू कुठे ठेवशील? ती म्हणाली तांदळाच्या डब्यात। आणि तिसरीला विचारलं तू तयार झालीस? मी निघते। हा निक बघ, घाबरू नकोस, नोकरी नाही मिळाली तर नाही मिळाली त्यात काय आहे। आणि हा तुझा कोण तो बालमित्र विलास, विलास त्याला भेटून घे, तेवढ्याच बालमित्राला भेटल्याचं समाधान, दुसरं काय। जा निघ आता। बर, मला शुभेच्छा नाही देणार? आय एम सॉरी। ठीक आहे ठीक आहे, ऑल द बेस्ट। काळजी करू नको, विलासला भेट, विलासला। जा जा, बाय बाय, ऑल द बेस्ट। शेवटी तुझं नशीब। वहिनींच्या हातात फाईल। अरे बातमी सांगतोय लवकर ये बार। नको ना पंडित, तू गप्पा। काय रे हे काय बाबा, तुम्ही कामाला नाही जाणार का? तुला अडचण होते माझी, बाहेर जाऊन खेळायला चला। हे मुलांना शिस्त भरपूर आहे हो। काय लक्ष्या? नाही वहिनी कुठे दिसत नाहीत त्या। काय हवं तुम्हाला? ते थोडस विरजणाला दही हवं होत। ते आराम चाललाय वाटत हो का? नाही तरी पण सकाळी सकाळी वहिनी कुठे? बालमित्राला भेटायला गेली ऑफिसात। तुम्हाला दही हवंय ना? हो जा, जाऊन घ्या, तुम्हाला माहितीच असेल कुठे आहे ते। जा। हो माहितीये ना, दही तर मी घेणारच आहे। नाही पण वहिनींच्या हातात फाईल होती, ते सर्टिफिकेट असत ना तशी। बरंच निरखून पाहिलेलं दिसतंय काने डोळ्याने। अजिबात नाही, आपोआप लक्ष गेलं, त्यांच्या हातात फाईल होती ना। म्हणजे काय, भाजीची पिशवी, दळणाचा डबा असलेल्या हातात। तुमच्या हातात काय? भांड। कशासाठी? दह्यासाठी। जाऊन घ्या। नाही पण वहिनी दही संपलंय वाटत। नाही नाही असेल ना, विद्यासाठी आणतो ना मी थोडं। एक्सक्यूज मी, मला विलासरावांना भेटायचंय। सॉरी ते बिझी आहेत, दोन दिवसांनी या। त्यांना सांगा लक्ष्मी निफाडकर आली आहे म्हणून। अरे वा, तुम्ही अगदी असं सांगताय की जसं कोणी पंतप्रधानच आले। आगाऊपणा करू नका, मुकाट्याने फोन करा। ओके सर। या। हॅलो विलास, अरे मी लक्ष्मी। लक्ष्मी? लक्ष्मी निफाडकर बोलते। हा हा, लक्ष्मी निपाणकर। हो अगं मग आत ये ना। अरे पण तुझी सेक्रेटरी मला आतच येऊ देत नाहीये। फोन देतील आधी, फोन नाही। बर घे, साहेबांशी बोल। सर डॉनी मॅडम ना ताबडतोब आठवण। हा सर, सॉरी मॅडम, यू कॅन गो। आणि हो, पुढच्या वेळी कोणी भेटायला आलं ना तर साहेबांना विचारत जा, सेक्रेटरी उद्धट असली की साहेब उगीच बदनाम होतो। ये लक्ष्मी ये किने वंजनी म्हणजे अजून आहे दंजीन आहे। थँक यू। काय काम करणार विलास? मला नोकरी हवीये। नोकरी? तुला नोकरीची गरजच काय? ते सांगेन कधीतरी। एक मिनिट। नमस्कार। दोन चहा। कोण? दोन दोन दोन। हा दोन चहा। मोहन। हा हा बोलू। विलास मी खूप अडचणीत आहे रे, मला नोकरीची खरंच गरज आहे। तशी मी ग्रॅज्युएट आहेच, शिवाय मला शॉर्ट हँड आणि टायपिंगही येतं। स्पेलिंग?
आई मीन नाच मीन गिनीश मीन हां स्पीड टाइपिंग का विलास मी खरच विसरून गेले रे हां आता तू भाकऱ्या बडवायचा की या पोळ्या लाटण्याचा स्पीड विचार तो सांगते साहेब चा ये ये विलास मला खरच नोकरी मिळू शकेल आवघन इम नाही मेन मामा ए तू शब्द टाकलास तर तसं वशिलाला असं म्हणत नाही मी हो तर परीक्षा घे माझी आईन्या धान्य हा हा आयडिया पण काय परीक्षा घेणार साहेब तुम्हाला भाई साहेबाने बोलवलंय आणत ना हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून आत्महत्या करण्यास भाग बापरे आमच्या घरात उलट होणार बाबा काय हे गणित शिकवा ना गणित ना एकदम सोपं असतं मग सांगा ना सांगतो ना त्यात काय गणितात हुशार होतो मी शाळेत असताना हे गणित ना तू पण ना जरा कठीण गणित सांगत जा ना एकदम सोपं आहे आलो उत्तर उत्तर बरोबर आहे पण रीत चुकीची आहे कशावरून आईची पद्धत खूप वेगळी आहे हो त्या पद्धतीने शिकवा ना मग माझी पद्धत शिकी नको आईची पद्धतच बरोबर आहे ती आल्यावर मी तिला विचारीन अगं पण मी पण ग्रॅज्युएट आहे नको आई आल्यावरच मी तिला विचारून घे अगं पण अगं माझा कमाल आहे बापाला अडाणी समजते अरे हा विलास कुठे गेला ते कोणी भाईसाहेब आलेत म्हणून गेलेत नवीन वाटत नाही आमच्या विलासाने मी नवीन बायका लागतात काय काय त्याच्याकडे कोणी स्टोरी टिकत नाही हो त्याच्या बोबड्या बोलला कंटाळून एका महिन्याच्या गाशा गोंडातात आणि फोन करतात हॅलो हा काय नोकरी सोडताय बरोबर सांगतो सांगतो हा असा धान्य आणि मोहिनी कुंजे हा मोहिनी कुंजे काय आपली एनो डायमिंग कुंजे हा हा तिचा आत्ताच फोन आला होता तिने सुद्धा नोकरी सोडली आहे नोनी आणि आता महत्वाची मीटिंग आहे आता निघते दोन येणार मी घेते ना त्या निमित्ताने मी टेस्ट दिल्यासारखं पण होईल आणि त्या तू जिंकणार सहकारी मित्रांनो सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणाचा परिणाम म्हणून शहरामध्ये नवीन कारखाने उभे राहणार आहेत हे मी मागच्या मीटिंगच्या वेळी सांगितलेलं होतं येस सर अन्नपूर्णा फूडच्या अहवालात या गोष्टीचा मी ठळकपणे उल्लेखही केला होता फक्त तेवढंच केलं पण नवीन वाढणारी ही कारखानदारी अन्नपूर्णा फूड्सच्या एक्सटेन्शनची सुसंधी ठरेल हे मात्र विसरलात पण त्या 17 च्या 17 सूचना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याच्याही लायकीच्या नव्हत्या एकदम ब्रिलियंट आहे आपण ज्ञानाच्या माध्यमांनी एक हॉटेल काढूया आणि जनाच्या चोटणी कामगारांना ये जा करण्यासाठी मिनी बजेट देऊया आपलं फूड कॉर्पोरेशन आहे यात्रा कंपनी नाहीये माझं एक सजेशन आहे सर म्हणजे काय आहे की आपण आपल्या कामगारांसाठी रोजच्या रोज जेवणाचे डबे पुरवू शकू पण हे जेवण तयार करण्यासाठी आपल्याला 3500 महिला कामगारांची जरुरी आहे म्हणजे काय आहे की तांदूळ निवडणं भाज्या चिरणं आणि पोळ्या लाटणं यासाठी आपल्याला या कामगार महिला लागतील आणि इतक्या कामगार महिला आपल्याला मिळणार कुठे आणि त्याही प्रशिक्षित सर कुशल आणि प्रशिक्षित महिला कामगारांसाठी कॅटरिंग कॉलेज काढलं तर म्हणजे तिथे त्या पोळ्या लाटायलाही शिकतील हो ना किंवा सर शासनाला विनंती करून मॉन्टेसरी पासून मॅट्रिक पर्यंत भूमिती गणित भूगोल या विषयांऐवजी तांदूळ निवडणं भाज्या चिरणं पोळ्या लाटणं असे विषय ठेवले तर आजकाल बोर्डामध्ये मुलींचं येण्याचं प्रमाण वाढलेलं आहेच तेव्हा मुलीला गणितात मार्क्स किती पडले यापेक्षा मुलीला तासात किती पोळ्या लाटता येतात याला मार्क्स दिले तर लक्ष्मी निमहांकन माझी महान मैनी तुम्हाला काय वाटलं इथे हास्य विनोद चाललेत अत्यंत गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग बोलवली माफ करा पण
पायखांसाठी पोळ्या लाटण्याच्या शाळा काढणं म्हणजे जरा विनोदच आहे नाही. सॉरी पण मला असायला नको होत. पण बोल ना बोल, तुला जे काही सांगायचं ते अगदी निर्भयपणाने सांग. मला यांची कल्पनाच चुकीची वाटते. माझं म्हणणं असं आहे की ये बैस बैस ना बैस. थँक्यू. हे बघ, कुठल्याही चांगल्या सूचनांचं आम्ही स्वागतच करतो, तेव्हा या बाबतीत तुला जे काही सांगायचंय ते सांग. आपल्या समाजात अजूनही पोळ्या लाटणं हेच मुलींचं मोठं क्वालिफिकेशन समजलं जातं. त्यांना काय शिकवणार तुम्ही? अहो पण आमच्या जाहिरातीला स्त्रियांनी प्रतिसाद दिला नाही. कसा देतील? अहो घरोघरच्या पुरुषांना बायकांनी घराबाहेर पडणं म्हणजे त्यांच्या पौरुषत्वाचा अपमान वाटतो ना. मग सर आपण असं करूया, पुरुष कामगार नेमून त्यांच्याकडून पोळ्या करून घेऊ. छेछे, अहो हातात पोळपाट लाटणं घेण्यापेक्षा गळ्यात फास अडकवून घेणं पसंत करतील पुरुष मंडळी. म्हणजे ही योजना रद्दच करायला हवी? नाही, योजना चांगली आहे. मला वाटतं घरोघर केवळ चूल आणि मूल यात अडकलेल्या आणि कसलाही कामधंदा न करू शकणाऱ्या बायकांचा आपण उपयोग करून घेतला तर. प्रत्येक वॉर्डात एक एरिया मॅनेजर हवा, त्याने अशा बायकांची यादी करून त्यांना ओळखपत्र द्यायची. रोज पहाटे प्रत्येक वॉर्डात एक गाडी घरोघर आटा तेल भाज्या यांचं वाटप करे. बायका ठराविक वेळेपर्यंत पोळी भाज्यांची पॅकेट बनवतील, तेच गाडी मग ती पॅकेट गोळा करेल आणि मग कामगारांकडे डबे पोहोचवले जातील. घरगुती कामातना बायकांना चार पैसे कमवता येतील, कामगारांना स्वस्त स्वच्छ आणि घरगुती जेवण मिळेल आणि कंपनीला नफा होईल. गुड, व्हेरी गुड मिसेस लक्ष्मी निंभांगन. मी नाव विचारतोय. लक्ष्मी निफाडकर. वेल वेल, या सगळ्यांना जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलंयस, पण ते काही असलं तरी तुला स्टेनोची जागा देता येणार नाही. कारण स्टेनोनं मीटिंग मध्ये बोलायचं नसतं हा साधा नियमही तुला माहित नाही. पण मला नोकरीची फार गरज आहे हो. तुझी स्टेनो व्हायची लायकी नाही. विलास, अन्नपूर्णा स्वस्त पोळी भाजी योजनेची संपूर्ण जबाबदारी मी हिच्यावर टाकतोय. बघ तू काळजी करू नकोस, तुझ्या हाताखाली 5-6 एरिया ऑफिसर काम करणार आहेत, शिवाय विलासही तुला मदत करीलच की. साहेब मी फक्त कल्पना मांडली होती, एवढी मोठी जबाबदारी. आता ती कल्पना प्रत्यक्षात उतरवायची तू स्वतः. पण नो 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 नो, आता पण नाही आणि परंतु नाही, मी सांगतो तसं डिक्टेशन लिहून घे. तू मिसेस लक्ष्मी निफाडकर, आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या अन्नपूर्णा स्वस्त जेवण योजनेच्या अध्यक्षपदी आपली निवड करण्यात येत आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर. सर नाही, भाई साहेब बनायचं भाई. आणि आता हे आपलं घर समजायचं, नुसता कारखाना नव्हे. हो हो, आलो आलो. कोण आहे? अरे आलीस. अहो मला तुम्हाला ना काय सांगायचं ते सगळं माहितीये. मला विलासरावांनी तुला बाहेर बराच वेळ ताटकळत ठेवलं, मग आतमध्ये केबिन मध्ये बोलवलं आणि मग बराच वेळ फाईल मध्ये डोकं खुपसून बसला, नंतर सांगितलं सॉरी नो वेकन्सी. अहो काही वाईट वाटून घेऊ नको, नोकरी मिळाली नाही म्हणून काय झालं? अरे या उंच डाट्याचे आपलं कशाला बनवलाय? नोकरी मिळवायला जिजवण्यासाठी. आज नाही मिळाले, दोन चार दिवसांनी मिळेल, 4-5 वर्षांनी तरी नक्की मिळेल. अहो माझं ऐकून वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. त्यात नोकरी मिळणं म्हणजे भाजीला कोणी देण्याचं सोपं आहे. आम्हा पुरुषांना आता नवीन कुठे अप्लिकेशन केलं? करत राहा अप्लिकेशन, माझं काय तर ना नाहीये. अप्लिकेशन करायला काय, अप्लिकेशन करत राहील. अप्लिकेशन म्हणजे आपली तुला नोकरी मिळाली. उद्यापासून मला ताबडतोब कामावर रुजू व्हायचंय, सकाळी 9 वाजता. वा कमाल आहे. मी नोकरीसाठी 2-3 वर्ष वणवण फिरलो तेव्हा कुठे मला नोकरी मिळाली. तेव्हा पुरुषाच्या जन्मापेक्षा स्त्री जन्म बरा रे बाबा. मग पुढल्या जन्मी अदला बदल करायची? हा चालेल, आय डोंट माइंड. तेव्हा पुढल्या जन्मी मला माझ्या बायकोसारखं सुंदर बनवून जन्माला घाल, म्हणजे नोकरी तरी मिळेल. सौंदर्याचा आणि नोकरीचा काय संबंध? मला सौंदर्य बघून नोकरी दिलेली नाहीये, तर माझे सर्टिफिकेट बघून माझा इंटरव्ह्यू घेऊन नोकरी दिलीये. समजलं? असंच असत, बाईचं कर्तृत्व पुरुष कधी मान्यच करत नाहीत. हे बघा
सौंदर्य विकूनच मला पैसे मिळवायचे असते ना तर सरळ बाजारातच जाऊन बसले असते मी. आय एम सॉरी, मी सहज बोलून गेलो. पण त्याने किती जखमा होतात ते तुम्हाला नाही कळायचं. हे सॉरी म्हटलं ना. हे बघ हे बघ, आपण आजपासून आदला बदल करूया. ओके, म्हणजे तू नोकरी करायची, मी घर सांभाळायचं. अगं त्यात काय एवढं अवघड आहे ग? शहरातल्या मोठ्या बँकेचा काउंटर सांभाळणारा लक्ष्मीकांत माझ्या बायकोचा संसार नाही सांभाळू शकणार. खरंच सांभाळाल तुम्ही एवढं? येस, आजपासून तू बाहेर मी घरात. अहो लोकांचा की नाही, हल्ली देवावरचा विश्वासच उडालाय. का हो? अहो सीधा म्हणून देतात त्यात सुद्धा दगड. मग काय निवडून द्यायचे? अहो जावळीवेनी इकडे या. काय हो? तुम्ही काय ऐकलत की नाही? काय ते? लक्ष्मी म्हणे नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी गेली होती. अय्या तुम्हाला कुणी सांगितलं? आमच्या ह्यांनी सांगितलं. हो पण तिला मुळे नोकरीची गरजच काय? अहो लक्ष्मीकांत भाऊजी घरात बसली आहेत ना. काही नाही, अहो त्यांनी परीक्षेसाठी रजा घेतली. परीक्षा वगैरे काही नाही, ही नक्कीच दुसरी काहीतरी भानगड आहे. आमचं हे सांगत होते. आणि हे दही आता ताक कसं करायचं ते सांगायला हवं का? करतो ग, मला सगळं येतं. स्वयंपाक करणं सोपं असतं. मी काम कर, ऑफिसात जरा व्यवस्थित राहा. थोडी जरी चूक झाली ना तरी मोठा फटका बसतो. माझं काय झालं बघतेस ना. अहो आता झालं गेलं, विसरून जा. काय टकलं काय बघताय? काय नाही, समोर भांडतायत ना. अरे वा, मग गाडी आली. काय पूजा आहे काय? केव्हा आहे? थांब माझी तारीख खाली काय बघतो. पूजा आहे काय? पूजा नाही हो, इथे निफाडकर कुठे राहतात? निफाडकर? ओ निफाडकर, झालं काढायला काहीतरी पाहिजे असणं. अगं बाहेर बाहेर निफाडकर न्यायला गाडी आली आहे. काय अहो तुम्हाला न्यायला बँकेची गाडी आली आहे? आधी भलते चलते आरोप करतात, मग गाडी पाठवतात. येत नाही म्हणून सांग जा. तुमच्यासाठी नाही हो, बाई साहेबांसाठी गाडी पाठवली. हा बाय. थांबा. लक्ष्मीसाठी गाडी आली आहे म्हटलं. तुला काय करायचं चांबर चौकशा लोकांच्या भान. लक्ष्मीसाठी गाडी आली आहे. मग चल चल ऐकूया लवकर लवकर. एक वेळ जेवण उशिरायचं पण ये लवकर लवकर लवकर. काय आज म्हणून आज लक्ष्मी ना जाय ना ये नोज. कोणाचा पत्ता विचारतोय? मी लक्ष्मी ना मी ना विज्ञान विज्ञान. काय बोलतोय काय कळतच नाहीये. तो जर्मनी भाषेतनं बोलतोय. टॉन्सिलची गोळी घ्या म्हणजे तुम्हाला मराठी भाषेतनं बोलतोय. मी मनाची जुनच म्हणतोय. अच्छा मराठी येत नाही, मग इंग्लिश मध्ये बोला. कॅन अंडरस्टँड इंग्लिश. तोडक मोडक. ही कॅन स्पीक इंग्लिश. ही बँक ऑफिसर. आय एम सर्वंट ऑफ गॉड. यू डोंट नो तामन निरंजन सत्यनाश. आय मीन सत्यनारायण. ट्रू नारायण ट्रू. काय म्हणणार काय गणधन नाही. नक्मी कुणी आहे? नक्मी हातमी. हातमी कोण? हातमी काय हातमी? नक्मी 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 नक्मी. अच्छा सांगू अहो नक्मी नक्मी. अच्छा लक्ष्मी ती काय आली? विलास नक्मी नक्मी. मला वाटतो मला वाटतो. अरे विलास तू इथे? तू ह्याची भाषा ओळखू शकतेस का? अहो हाच तर माझा मित्र विलास. अच्छा सांग का? अच्छा अच्छा बोलतोय. मला वाटलं तुझ्या जिमेलचं हाड वाढलंय. हाड? अहो काहीतरी काय त्याची चेष्टा करता. लक्ष्मी मी तुझ्या त्यांची गाणी बांधवणी आहे. चल आपण निघूया. गाडी पाठवली आहे गाडी. आपण नंतर निवांत गप्पा मांडूया. काय शिंकला? हा तुम्हाला भेटून आनंद झाला. अहो तो म्हणतोय आपण पुन्हा भेटूया. अच्छा भेटूया ना. भेटूया. येताना ती टॉन्सिलची गोळी घेऊन या. ओके बाय 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 बाय. टाटा. तिळगू तिळगू देणार आपल्याला तो. निवांत भेटूया म्हणते. दिवस धक्का जाणार. तुम्ही काय घ्यायचं? आज जा आज जा. नाही मी काय म्हणतो लक्ष्मीकांत, इतकी वर्ष तुम्ही सर्व्हिस केली तुम्हाला कधी गाडी नाही आली? नाही घरी चला चला. वहिनी एकट्याच गेले? हो. आणि तुम्ही? ते कसे जाणार, त्या नोकरीला गेले. मी कसं जाणार, मला घरी बसून अभ्यास आहे ना ऑफिसरचा. ही गेली नोकरीला. नोकरीला गेली? खरं म्हणजे आम्हाला नोकरीची गरज नाहीये. मी आहे की कमका तिची हौस हो. म्हटलं जा, एवढंच बाहेरचं जग बघायला मिळेल. आता बायकोला आपण स्वातंत्र्य नाही द्यायचं तर कोणी द्यायचं? काय नेने एकदम. त्या निमित्तानं तुम्हाला घरात निवांत बसायला मिळेल म्हणजे अभ्यासाला. हो पण मी म्हणते बायकोची असली भलती हौस पुरवायचीच कशाला? आमचे हे तर स्पष्टच म्हणतात, साड्या हव्या तेवढ्या घे,
दागिने हवे तेवढे घाल, पण नोकरी विक्री करायचं मना सुद्धा आणू नकोस. आणि तुम्ही मनात जरी आणलं तुम्हाला नोकरी देणार आहे कोण? आणि लक्ष्मी बहिणी ग्रॅज्युएट आहेत. हो तेही खरंच. मग कुठे लागली आहे नोकरी? बँकेत. बँकेत अशी अशी मोठी नोकरी मिळत नाही हो कोणालाही. ते अन्नपूर्णा फूड स्टॉल, आपलं अन्नपूर्णा फूड फॅक्टरी, तिची तिकडे लागली नोकरी. कळलं मेलं लक्षण. म्हणजे शेवटी ऑफिस मध्ये जाऊन भाकऱ्या वडवायच्या ना, मग त्याला कशाला हवे ते एज्युकेशन का ग्रॅज्युएशन? जा तुम्ही जाऊन भाकऱ्या वडवा आणि नवऱ्याला खायला घाला, नाही तर बोंबलाच बसेल. तुमची कामं झाली वाटत सगळी, जा करा जा. नाहीतर काय नसते तांबर चौकशी हवेत कशाला तुम्हाला? वहिनी ना किती पगार आहे? तुम्हाला काय करायचं आहे? नको ते काय विचारत बसेस, चल आज जाते. चल वहिनींचं ऑफिस कुठे हो? पूजा घालायची जाऊन तिकडे. नको नको इथे काही दक्षिणा मिळणार नाही. जेवायला काय करू सांग सांग सांग, नाश्त्याला काय करू सांग सांग सांग, काय आवडतं खायला सांग सांग सांग, पिंकी सांग सांग सांग. जेवायला काय करू सांग सांग सांग, नाश्त्याला काय करू सांग सांग सांग, काय आवडतं खायला सांग सांग सांग, बंटी सांग सांग सांग. लावली तर मग खाल तुम्ही थप्पड, सुर 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 आम्ही करा, धन 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 कटी करा, पोटात पावळे काव काव काव, जुटी तर आमचा काही खरा, कांदा चिरायला वेळी कुठ, आमलेट करायला तवा कुठ, तुम्ही तर सांगा शोधू कुठ, बंटी सांग सांग सांग. अशी जर केली तर तुम्ही काम होईल फक्त, झपक झपक लाडी फुटू, टक 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 भांडी घासू, मदतीला आम्ही आहोत हो, नका हो बाबा असे बसू, खडळ धावतय थांबू कस, घर हे सगळं आवरू कस, जेवण तुमचं बनवू कस, पिंकी सांग सांग सांग. विलास भाई साहेबांना विचार. आदाब. नमस्कार.
अमन नमस्कार अंगमन सलाम मिना एंटोनी हेलो अनिया मिने लक्ष्मी लक्ष्मी निफाड़कर अन्नम उन्ना पून नौन्या पोली मानी प्रोजेंग या नमानी मला तुमच्या कडनं सहकार्याची अपेक्षा आहे यस मॅडम मॅडम तुम्ही आलात ते बरंच झालं कारण पोळी भाजीचं प्रोजेक्ट सांभाळायला बाईच हवी मर्दो का रसोई घरचे क्या ताल्लु एक्सक्यूज मी मिस्टर मी इथे पोळ्या लाटायला आलेली नाहीये प्लॅनिंगचा भाग सांभाळायला आले जी पुरुषांना आपली मक्तेदारी वाटते आणि हो पोळ्या लाटणे ही वाटत तितकं सोपं नाहीये वे येते तेव्हा कळतं ते किती अवघड आहे ते झाली बुवा एकदाची चपाती बाबा ही चपाती एक ऑस्ट्रेलियाचा नकाशा ऑस्ट्रेलियाचा असेल तर जिवांबेचा खायचा ना निमूटपणे खायचं आली मोठी मला शिकवायला चला चपात्या झाल्या आता भाजी बाबा तुम्हाला भाजी नाही करतायत अरे तुझ्या बापाला जमणार नाही अशी भाजी करीन मी म्हणजे तुझ्या बापाच्या बापाला आवडेल अशी भाजी करीन मी करा ना आज तुमची परीक्षा आहे करतोय ना हे काय माझ्याकडे हजार पाककलेचं पुस्तक आहे हे काय बाबा मी गाईड मध्ये बघून परीक्षा देणार तुला जेवायचंय ना मग गप्प बस तिकडे बस उद्धट कुठली आईच्या वडिलांवर गेलेस बस तिकडे बापाला शिकवतायत कुठली बरं भाजी बनवायची हा हरित क्रांतीची भाजी वेगवेगळ्या हिरव्या भाज्यांची चवदार भाजी हा ही चांगली आहे हीच बनवूया काय लिहिलंय प्रथम भाजी घ्यावी घेतली ती चिरावी चिरली भाजी चिरून झाली आता भाजीचं भांडं घ्यावं गॅसवर ठेवावं त्यात भाजी टाकावी टाकली वा 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 या पुस्तकामुळे किती फायदा होतो पुरुषांचा गॅसवर भांडं ठेवल्यावर 5 मिनिटं वाट बघावी 5 मिनिटं बाबा भूक लागली बाबा भूक लागली बाबा आलो आलो ही घ्या हरित क्रांती म्हणजे हिरव्या भाज्यांचं चवदार संमेलन हे चपाती किंवा परोट्या बरोबर खायचं चला बाबा आधी मला देणार देणार सगळ्यांना देणार थांबा हाताने येऊ नका हे घ्या हे घ्या तू सुरू कर शाबास तू 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 पण घे आहा काय वास सुटला घमघमी आहा बाबा ही भाजी कच्ची आहे हे बघ पुस्तकात लिहिल्याप्रमाणे बनवली हा अहो पण तुम्ही गॅस पेटवलात का पुस्तकात लिहिलंय भाजीचं भांडं गॅसवर ठेवावं गॅस पेटवावा नाही मग ते पुस्तकच पेटवा कानाखाली पेटवीन गपचूप खा चपात्या घेऊन येतो वा बापाला शिकवतात स्वयंपाक करायला बाबा मला खायला द्या ना भूक लागली देतोय ना बाबा मला लवकर खायला द्या ना मला शाळेत जायला उशीर होतोय आईच्या वळणावर गेली हे पैसे घे बाहेर खा संध्याकाळी आल्यावर तुला गरमागरम जेवण देईन हा पण गॅस पेटवायला विसरू नका कानाखाली लाटणं पेटवीन बाबा मला खायला द्या ना भूक लागली दूतराष्ट्रांनी 100 मुलं कशी सांभाळली असतील हा डोळ्याला पट्टी लावून आपण पण तसंच राहूया नमस्कार नमस्कार आजच्या मेजवानी या कार्यक्रमात दोडक्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया दोडक्याची आपला दोडक्याची चटणी सर्वप्रथम बाजारात जाऊन दोडके आणावेत आणले नंतर ते धुवावे नंतर ते किसावे भाऊजी अहो भाऊजी अरे वा दोडका चालत आला घरात नेने वाटत घरात नाही तर पूजा सांगायला गेले काय हवंय मला की नाही 4 कोथिंबीरच्या काड्या हव्यात 4 काड्या काय विनोद करताय काय सांगा ना 4 जुड्या पाहिजेत म्हणून नाही नाही मला 4 काड्याच हव्या भाऊजी आज तुम्ही घरात सहज अरे वा समजलं टीव्ही बघताय वाटत हो पण तुम्ही बसले अहो बाहेरच्या कसले कार्यक्रम बघताय आता आलं लक्षात त्या टीव्हीतल्या बाईकडे बघताय कळलं मेलं लक्षात सगळे पुरुष इकडून तिकडून सारखेच आमचे हे सुद्धा जरा टीव्हीत बाई दिसली की पागळे म्हणून तुमच्याकडे मुक्काम ठोकून असतात जळलं मेलं लक्षण काय एवढं सोनं लागलं होतं बाईच्या तोंडाला तसं नाहीये वहिनी काय या नटवी पेक्षा चांगली सुगरण आहे हो मी पुरणपोळ्या तर मी अशा करते अशा करते मग जाऊन करा ना टीव्हीवर कार्यक्रम अहो केला असता हो पण तिकडे म्हणे वशिला पाहिजे आमची कुठं एवढी ओळख अहो एकदा चान्स तर मिळू द्या बघा पंचपक्वानच करून दाखवते कोण म्हणतात तुमची टीव्हीत ओळख नाही म्हणून तुमची माझ्याशी ओळख आहे ना माझी टीव्हीत ओळख आहे
काय सांगताय काय हो ना अहो पण आजपर्यंत कधी बोलला नाही ते काय चार चौघात सांगायला लाज वाटते माझी टीव्ही ओळख आहे म्हणून असच असच तुम्हाला काय काय करता येतो मला अहो मला सगळंच करता येतं थांबा मी तुम्हाला पुरणपोळीच करून दाखवते ते जरा लवकर करून दाखवा अगदी लवकर आत्ताच करून आणते माझी चार चौघात ओळख आहे टीव्हीवर ओळख आहे हे कोणाला सांगू नका प्लीज नाही नाही चिरमुले वाहिन्याला अजिबात सांगू नका मुळीच नाही तुम्ही काळजीच करू नका मुळीच सांगणार नाही म्हणजे सगळ्यांना सांगणार आज रात्री आमच्याकडे पुरणपोळीचा भेट आहे यायचं नाही अगं बाई पुरणपोळ्या आज काही विशेष नाही काही नाही सहज आपला चेंज म्हणून बाकी तुला वराडकरच्या लोकांच्या पोळ्या म्हणजे थोड्या सपकच असतात नाही उद्या टीव्हीवर झळकल्या ना म्हणजे कळेल सपक का काय ते टीव्हीवर आणि तुम्ही म्हणजे काय आमची आतून ओळख आहे बघा हो एखाद्या भामट्यावर विश्वास ठेवाल आणि म्हणजे काय लक्ष्मीकांत भाऊजी काय भामटे लक्ष्मीकांत भाऊजी मग बर मी येते हा थांबा ना अहो नाही भाजी ठेवली गॅसवर बर आली मोठी बातम्या काढायला मी पण पक्की वस्ताद आहे थांग पत्ता सुद्धा लागू दिला नाही या टीव्हीवर कलाकार लोकांच्या फार लाईनी लागायला लागल्यात बुवा एकदाच हो एकदाच अगदी भात भाजी अगदी कशा कशाची पाककृती करून दाखवायचा चान्स द्या ना हो एकदा मिळवून पुरणपोळीचं झालं आता आमटीच काय करायचं मी करते आता आंटी करून हे तुम्ही आणालो काय टीव्ही वाल्यांनी वेळ लावले लोकांना आपल्याला काय कुठं जेवण तर मिळत लक्ष्मी याला म्हणतात डोकं नाही दिवसभर चपात्याला आमटी के चपात्याला आमटी के बापरे वा वा एवढे पदार्थ केले पुलाव कटलेट ब्रेड रोल जिलेबी आणि ही पुरणाची पोळी कशी झाली पुरणाची पोळी बघू तर आई पुरणाची पोळी एकदम मस्त झाली नेने काकूंची आठवण झाली नाही म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त चांगली झाली आहे नको त्याला नको ती नावं घेऊ नको मला माहित नव्हतं माझा नवरा एवढा सुग्रण आहे ते मग काय तिकडे आता बघा इकडे बघा बघा मिस अमर या चौघींनाही मेडिकल चेकअप साठी पाठवा आपण लोकांना पोळी भाजीची पॅकेट पाठवतो त्यामुळे त्यात आपल्याला आरोग्याचाही विचार करायला हवा आणि यांना काम समजावून देण्याआधी स्वच्छता कशी ठेवायची हे समजावून सांगा येस मॅडम तुम्हा चौघींनाही कामाचा पूर्ण आणि योग्य मोबदला दिला जाईल काळजी करू नका लई उपकार झाले बाई जा यांच्या बरोबर जा काकू ओ काकू जरा माझे केस विंचरून देता का बाबांना काही येतच नाही सगळा गुंता करून ठेवतात नुसते अगं तुझ्या बाबांच्या सगळ्या आयुष्याचाच गुंता झालाय बघ आणि इकडे मी विंचरून देते तुझे केस पण एका टीवरच विंचरून देईन हा काय अगं त्या टीव्हीतल्या नट्या जसे नाच करतात ना तसा नाच मला शिकवशील तुम्हाला कशाला नाच अगं तो मेला टीव्ही आल्यापासून आमचे हे माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत सारखे त्या टीव्हीतल्या बायकांकडे बघत असतात पण तुम्हाला जमेल अगं का नाही जमणार तुम्हाला पूर्वी बघितली नाहीस मी वेळेवरच जर सिनेमात गेले असते ना तर माधुरी जुही उर्मिला या सगळ्यांना भाजी चिरत बसावं लागलं असत जा जा गाणं लाव काकू याराना मधलं गाणं लावते हा कामावर असताना असली व्यसन मला चालणार नाही
आपण लोकांना अन्न पुरवतो. तंबाखू सिगरेट ही असली असणं मला खपणार नाही सांगून ठेवते. बरोबर, मग तसं नीट सांगा ना. आता मी तुला सभ्यपणेच सांगितलंय, पुन्हा जर असा वागताना दिसलास ना तर भाषा बदलावी लागेल. हे बघा भाई, तोंड सांभाळून बोला. शट अप. ए बाबा, मी तुझ्या पाया पडतो, तू जरा जा ना तिकडे. प्लीज प्लीज जा ना तिकडे प्लीज. मॅडम, असं पटकन कोणावर रागवू नका हो. अहो, हा युनियनचा लीडर आहे, अशा माणसांवर रागवून कसं चालेल बरं? अशा माणसांना जपायचं असतं हो. मिस्टर अकबर, आय वॉन्ट रिझल्ट्स. काम चुकारपणा करणारा माणूस युनियन लीडर असो किंवा मंत्री, पण मी गय करणार नाही. पण मी काय पुन्हा असले सल्ले मला द्यायचे नाहीत, समजला? ओके मॅडम. अहो, हल्ली लक्ष्मीची आईत काय विचारू नका. का हो, काय झालं आता आणखी? अहो, पूर्वी ऑफिस मध्ये जाण्यासाठी गाडी 9:30 यायची, हल्ली 8 येते. अहो, मी एवढ्या लवकर जेवण करून जाते ती? छे हो, ती कसली करते स्वयंपाक? लक्ष्मीकांत भाऊजी करत असतील सगळं. भाई, बिचारा पोरांचे हाल हो. अच्छा, तुमच्या बायकोचा पगार तुमच्या हातात दिला जावा असं तुमचं म्हणणे? वय तोसकच नाही तिला, पैसा खर्च करून टाकन ना कुठेतरी. आणि बायकासनी काय करायच्या पैशाच्या उलट आली? छान, पैसे कमवायच्या वेळी बाईला राबवणार आणि मोबदला स्वतःच्या हाती घेणार. जे हात कष्ट करतील त्याच हातात मोबदला पडेल. हे बघा भाई, ती माझी बायको आहे आणि तिच्या पैशाचं काय करायचं ते मीच ठरवणार. नाही, तिच्या कमाईचे पैसे कसे वापरायचे हे ती स्वतः ठरवेल. जी कमावू शकते ती पैसे कसे वापरायचे हेही ठरवू शकते. या तुम्ही. इथे येऊन बायकोच्या कमाईवर हक्क सांगायचे कष्ट घेतलेत, तेवढे कष्ट जरा स्वतःसाठी काम शोधायला घ्या, म्हणजे बायकोच्या कमाईवर जगायची वेळ येणार नाही. निघाता. टीव्हीच्या अनेक चॅनल मुळे बऱ्याच कलाकारांना वाव. भाऊजी, अरे या 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 या, डबा आणला. हो, बरं केलं. भाऊजी, गेला आठवडाभर मी रोज सकाळ संध्याकाळ तुमच्यासाठी डबे आणते. हो ना. मला टीव्हीत कधी मिळणार? थोडी कळ सोसा हो, टीव्हीत घुसणं इतकं सोपं नाहीये. तुम्ही केवढ्या टीव्ही केवढा मग? अहो, पण टीव्हीत कधी येईन असं झालंय बाई मला. होय ना. त्या स्मिता पाटीलला म्हणे टीव्हीत बघूनच पिक्चर मिळाला. मला सुद्धा पिक्चर मध्ये चान्स मिळाला तर किती छान होईल. हो ना, आधीच मराठी सिनेमाला वाईट दिवस आले, त्यात तुम्ही हिरोईन म्हटल्यावर टाळच लावावं लागणार. कुठे झाले? अखिया मिलाऊ कभी अखिया चिराऊ क्या तुमने किया जादू. ती माधुरी दीक्षित ही अशिक्षित. आपल्याला काय करायचंय? डबा मिळाला ना, लपून ठेवूया. दुसरं गिरायक कोण येतं? मी आपल्या बँक मॅनेजरशी बोलले, आजच आपल्याकडल्या सर्व महिला कामगारांचे अकाउंट ओपन करून टाका. पण मॅडम, त्या कामगार बायकांची बँकेत खाती उघडायची ती कशाला? कारण माझ्या असं लक्षात आलंय की त्यांच्या नवऱ्याच्या दृष्टीनं त्या बायका म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं मशीन आहे. माफ कीजिएगा मॅडम, हम कुछ समझे नहीं. सर्व बायकांना त्यांचा पगार त्यांच्या नवऱ्याच्या हातात द्यावा लागतो आणि एक पैसा जरी खर्च करावा असा वाटला तरी नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते. आता सर्व पगार सरळ बँकेत जमा होतील आणि तेही बायकांच्या नावावर. पण मॅडम, अहो त्या अडाणी बायका, त्यांना कसं कळणार की बँकेतून पैसे कसे काढायचे आणि कसे ठेवायचे? पण तुम्ही शिकलेले आहात ना आणि बँकेची लोकही मदत करतात. आजच सगळ्यांची खाती उघडली गेली पाहिजेत. अहो मॅडम, आपल्या कंपनीत पैसे त्याच्याच हातात पडतील जे स्वतः घाम गाळतील. कळलं? ओके मॅडम. नेने वहिनी, तुमच्याकडनं रोज रोज खमंग वास येत असतात. छे हो, आमच्याकडून कुठून खमंग वास यायला, आम्ही साधे भिक्षुक. ए पिंकी, आई आली का ग? नाही. अहो, मग तुमच्याकडे रोज स्वयंपाक कोण करत? बाबा. काकू, तुम्हाला सांगू बाबा काय स्वयंपाक करतात? कधी कधी पुरणपोळ्या, कधी कधी खीर, तर कधी कधी पुलावही करतात. आणि कोथिंबीरच्या वड्या किती छानच करतात. होकी नाही ग? हो. मला सांग, या कोथिंबीरच्या वड्या त्यांनी कधी केल्या होत्या रे? कालच. कालच? हो. का रे, तुमचे बाबा घरी आहेत? हो, ते तर रोजच घरी असतात. चल. ऐकलत ना नेने वहिनी काय म्हणाले ते? चला आपण बघूया काय ते. नेण्यांचा पुलाव, वा 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 वा, तिरमुलांचा मुलीका परोठा, हे काय जावळे वहिनींची कोशिंबीर, चपरे वहिनींची स्वीट डिश, वा, आणि ही आटल्यांची स्पेशल डिश, आटल्यांची भाजी, वा 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 वा. आता ये म्हणावं लक्ष्मीला. हा, आली वाटत. हा
काम लक्ष्मी दार उघडतो. लक्ष्मीजी पावले येती घरात तोची कुठे आहे तुमची ती टीव्हीची ओळख? गेला आठवडाभर राब राब राबून घेत आहे. आज टीव्हीकडनं पत्र येईल, उद्या टीव्हीकडनं पत्र येईल. कुठे पत्र? आमच्या ह्याला सुद्धा कधी एवढं चांगलं चुंगलं करून कायला घातलं नव्हतं, ते तुमच्या बोडक्यावर घातलं. पत्राचं काय हो, दोन दिवसात येईल पत्र. आजच माणूस तो भेटला होता. साफ खोट. आज काय, पण गेले सात दिवस तुम्ही घरातच आहात, दगड्या पसरून खोरताय नुसते. काय तरी नेने भाऊजीने आपल्याला सांगितलं म्हणून बरं झालं, नाही पुढले सातही जन्म याने आपल्याकडून सेवा करून घेतली असती. दोन दिवस थांबाव, पत्र येतोय बघा. काही नको तुमचा तो पिक्चर, नको टीव्ही, नको. असं काय करताय बघा, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमचे पदार्थ झाले. गप्पा बसा, चला असं प्रेम, चला तिकडे नाही किचन मध्ये. किचन मध्ये झुळाय कुंडी बाई घुशी ना. अरे घुशी आहे नवीन बाई, पाहिजे माझे ठेवा ते खाली. हा मी कशा घातला होते त्याला, महेश सुद्धा तोंड लावायची नाही त्याला. अहो पण या रेड्याला सगळं चालतंय ना, त्याचं काय झालं उचलवलं प्रमाण. पेटला तुमचा हॉटेल झटपट टिंग वाटत. काय अवतार झालाय तुमचा? काय करणार, दिवसभर मर मर मरावं लागतं, थकवा येतो. आणि तुम्ही ऑफिस मधून आलात की बायकोने अगदी नटून थटून स्वागत करायला हवं, फ्रेश दिसायला हवं. उद्यापासून मी जसा आणायचो ना तसा माझ्यासाठी एक गजरा घेऊन ये, मी पण फ्रेश दिसेन. चला, पोटपुजीचं काय, पोळ्या करायच्या आहेत की केलेत? सगळी तयारी झालेली आहे, बघतो खरं. यासाठी सगळं जेवण बनवून ठेवलेलं आहे. हे बघ, पुलाव, ही भाजी, ही डाळ, आणखीन एक भाजी बनवून ठेवली, पोळ्या पण आहेत ना. हे सगळं तुम्ही? मग बसा बसा. त्याच काय लक्ष्मी, मुळातच काय पुरुष बुद्धिमान असतो. आता हे आमटीत मीठ घालणं, पोळ्या करणं, भाजी करणं बारीक काम सहज शिकतो घेतो. पर बोलण्यात वेळ घालू नको, जेवा लागे जेवा लागे. चला आज मी तुला वाढणार, तुला मी वाढणार. प्रेमानं बनवलंय, खा बघू खा. हा पुलाव घे, पुलाव 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 घे, पुलाव पुलाव. बस बस बस, पोळी वाढू वाढ ना. हा आज दोघही खाली. काय हा यांचा पसारा, धुण्याचे कपडे इथेच टाकलेत. एक दाल फ्राय, एक आलू मेथी, पत्ता गोबी, पुलाव, रोटी, 87 रुपये 45 पैसे. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय? हे बघ लक्ष्मी, घरातल्या दोन टायमाच्या जेवणाची जबाबदारी मी घेतली. ते जेवण कुठून आणलं, कसं आणलं, याच्याशी तुझा काही संबंध नाही. अहो संबंध कसा नाही, घरी स्वयंपाक केला तर कितीतरी पैसे वाचतील. रोज एका वेळच्या जेवणासाठी 80-90 रुपये घालवणं आपल्याला नाही परवडणार. आपल्याला की तुला? तू नोकरी करतेस, तू कमावतेस आणि आम्हाला पोसतेस. उगीच टोकाला जाऊ नका. का नको जाऊ? जेव्हा मी कमवत होतो तेव्हा तुला मी कधी विचारलं, कधी हिशोब विचारला का बाबा तू अशी उधळपट्टी का करतेस, कधी विचारलं? नाही, कारण तशी वेळ आली नाही. तुम्ही दिले तेवढ्याच पैशात मी घर चालवलं. सरळ सांगा ना, मला स्वयंपाक करणं जमत नाही. आम्ही नोकऱ्या करायला शिकलो, तुम्हाला नाही घर सांभाळता येत? तुम्ही पुरुष म्हणजे फार हुशार बुद्धिमान. आमच्या घरात डबल ड्युटी मारली. ऑफिसर बॉसचे गुलाम होऊन मर मर मरायचं, आणि घरात घरात परिणामाच्या परमेश्वराची सेवा. शेवटी घरात काय आणि बाहेर काय, आम्ही बायक म्हणजे केर सुणीच. एक पेपरवाला घरात घुसून घर लुटला. नाही पेपरवाल्या बद्दल आहे ते. नाश्ता नाही करणार. बघ, जगातला सर्वात अवघड पदार्थ बनवलाय मी. फार अवघड पदार्थ. हा
मी स्वतः बनवला, हॉटेलात नाही आणला. ए तुला मी याची रेसिपी सांगू. हे बघ, बाजारात न विकत पोहे आणायचे, नंतर ते भिजवायचे. भिजवणं फार कठीण असतं. हा, फक्त थोडं दूध टाकायचं, थोडा गुळ टाकायचा आणि सगळ्यात अवघड म्हणजे ते चमच्याने असं ढवळायचं. ही रेसिपी मी टीव्हीला देणार आहे. सॉरी, मी खूप लागेल असं बोलले ना, पण मी तरी काय करू. ऑफिसचं काम करून खूप दमायला होतं आणि माझ्या बरोबरचे पुरुष सहकारी माझ्या चुका काढायला टपलेले असतात. त्यांना मी त्यांची बॉस झालेलं नाही आवडलं. अगं तू माझी बॉस बन ना, मला चालेल. अगदी डोक्यावर बसलीस तरी चालेल, नाहीतरी नवऱ्याच्या डोक्याचा दुसरा उपयोग काय. चल गे, गे, गे. नको, आता उशीर होतोय मला, चला. अगं एवढ्या मेहनतीने केलं त्याचं काहीच नाही, मीच खातो. मिस्टर अमर, आटा आणि इतर सामान असलेल्या गाड्या सकाळी 7 वाजायच्या आत घरोघर पोहोचल्या पाहिजेत. या बाबतीत तक्रार चालणार नाही. मॅडम, काही बायका भाजी पोळीची पॅकेट आपल्या मुलांना खायला देतात, त्यांच्यावर कडक ऍक्शन घ्यायला हवी. अहो, एखादं पॅकेट मुलांनी खाल्लं तर त्यांना आपलं काय मोठंसं नुकसान होणार आहे. उलट ज्या बायकांची मुलं शाळेत जातात त्यांना एक एक भाजी पोळीचं पॅकेट गिफ्ट द्यायला हवं, रोज. रोज? येस, रोज. आई एक वेळ स्वतः उपाशी राहू शकते, पण आपल्या मुलाला अर्धपोटी ठेवून ती काम नाही करू शकत. पण मॅडम, तुम्हाला आईचं मन नाही कळायचं. इट्स माय ऑर्डर, यू कॅन गो. शालांत परीक्षेत मुलांपेक्षा मुली जास्त प्रमाणात उत्तीर्ण, या इथं सुद्धा बायकांनी बाजी मारली. मला वाटतं काही दिवसांनी मला पुरुष मुक्ती संघटना काढावी लागणार. राज्यात निफाडकर पहिला, आपल्यातला दिसतोय कोणतरी. एक्सक्यूज मी, कोण आहे? आम्ही टेलिफोन. आगे जाओ, आगे जाओ. काय मतलब? आगे जाओ, हमारे पास फोन नहीं है, आगे फोन है. वाह 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 वाह, काय हजर दवापीपणा आहे. अहो खरंच आमच्याकडे फोन नाही आहे. अहो तोच फोन लावायला आम्ही आलोय. हा, कमाल आहे. लोक फोन बुक करतात आणि वर्षानुवर्ष वाट बघत बसतात. हो ना, आम्ही न मागता फोन. हो अहो, साहेबांची तशी ऑर्डर आहे आम्हाला. आत्ताच्या आत्ता बाईसाहेबांच्या घरी जा आणि फोन लावा म्हणून. या बाईसाहेब कोण? अच्छा, जा लक्ष्मी. अच्छा, म्हणजे ऑफिस मधनं फोन दिलाय. हो ना, सांगायचं नाही का आधी? अभिनंदन. आलं धोतर आलं. वहिनीने कमालच केली. तुमच्या घरी फोन लागला? अजून फोन लागला नाही, तरी ह्या ना पहिली बातमी. आता काय बोलायचं बोला. हे जाऊन द्या, आमची सोय झाली. हे बघा, वहिनींच्या ऑफिसच्या सोयीसाठी फोन आहे, तुमच्या सोयीसाठी नाही. एक वेळ मी केला तर चालेल. साहेब, हा फोन कुठे लावू? मला फोनची गरज नाहीये. पण बाईसाहेबांना फोनची गरज आहे. हे घर माझं आहे, बाईसाहेबांचं नाही. वा 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 वा, काय स्वाभिमान आहे. अहो घरात आल्या फोनला नाही म्हणून आहे. हा, आणि फोन काय नेहमी देणच असतो, राहिले ते पडून. तुमची काय अडचण आहे? वा 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 वा, काय नामी तोडगा काढलाय. ठीक आहे ठीक आहे, तिकडे लावा तो फोन. वा वा वा, काय चॉईस आहे जागेचा. काय व्हॉइस आहे. ते जाऊ द्यात, नवीन फोन आला म्हणजे पूजा आली. पूजा, पूजा. तुमच्या किचन मध्ये नारळ आहेत ना? आहेत ना, मी पाहिले 3 आहेत. चला, आपली रात्री आमटीची सोय झाली. पण 2 नारळ आहेत घरात, झाला 3 कसे दिसले? लक्ष्मी, फोन टू फोन वन ला फोन लाव. फोन टू फोर वन, कोणाचा नंबर आहे? विघ्नेश लक्ष्मी निभानगंज. म्हणजे ऑफिसनी तुझ्या घरी फोन दिला. फोन काय सांगतोस काय विलास? घरी टेलिफोन. माई आहे तुझ्या कामात खूप खुश आहेत, म्हणतात खूप काम करते. तिच्या घरी फोन हवा म्हणजे लगेच कॉन्टॅक्ट करताय कधी. थँक्यू विलास, थँक्यू. मी लगेच घरी फोन करून ही गुड न्यूज देते की आपल्या घरी फोन आलाय म्हणून. घरी फोन करून सांगणार? घरी फोन आलाय म्हणून? घरी फोन करून सांगणार? घरी फोन आलाय म्हणून. लिहून घेतो. हा, आधी केळ्याची सालं चांगली कुस्करून घ्यायची आणि मग त्यात उकडलेल्या कांद्याची सालं टाकायची. नंतर या सगळ्याला झक्कास पैकी लसणाची फोडणी द्यायची आणि एका घासात माणूस वर. टाइम अप, नेक्स्ट. आता माझा नंबर. आमटी आमटी. हो हो हो, हाय. नाही नाही, नंबर बोला तुमचा. 5 5 3 3 2 2. नंबर पत्त्यातला दिसतोय तुमचा. हा, एक मिनिट, थांबा ना. हा बोला. हॅलो चिंगे,
अगो किती वाढलीस तू? हा फोनवर ना अगं बघायचं कशाला, आवाजावरनं कळतं की? आता कळलं, सारखे सारखे फोन बंद का असतात? कोणाशी बोलते एवढा वेळ कोणास ठेवू? तुम्हाला पण अजून एक फोन करायचा? हो ना, दोन तीन करायचे. हॅलो 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 हॅलो, चोकअप झाला, थांबा बरं. हॅलो, एक मिनिट एक मिनिट. हॅलो, मी अविनाश बोलते, जरा साहेबांना बोलता का? नाही नाही, उद्या अजून टेलिफोन बुथ रस्त्यावरच काढूया, दोन टायमाचा भागेल, तुम्हालाही भीक मागायला नको. हॅलो साहेब, मी अविनाश बोलतोय, आमच्या बाजूला आज मयत झाले, त्यांना कुणीच नाही हो, त्याच्यामुळे सगळं काही करायला मीच आहे, त्याच्यामुळे आज मला काही कामावर येता येणार नाही. वा वारले, पुढची व्यवस्था काय? मी आहे ना. काय नाही हो, दांडी मारायची होती. बहुतेक सगळी चाळ खाली करणार. हा नंबर बोला. थँक्यू. कशाला आवाज काय, शरीर काय? काय नेने म्हणे, कोणाला बोल लावू? काय तुम्ही पण कशाला लाजताय? सांगा कोणाला बोल लावू, मामा मामी भाचा भाची? तसं काय नाही, तुमच्यासारखे एवढे उदार शेजारी असतात ना, आम्हाला कसली काळजी? कसले काय, आमच्या पूर्वजांनी गावच्या गाव इनाम दिले, एक रुपयाच्या टेलिफोनचं काय? बोला ना, मगापासून सगळे दोन दोनदा फोन करतायत, मला एकदा तरी चान्स द्या. लाईनी तुम्ही रा. बोला नंबर वहिनी. मला बॉम्बेला ट्रंकॉल लावायचंय. बॉम्बे नाही, मुंबई म्हणायचं. मुंबईचा नंबर आता एकच आहे, जवळच आहे मुंबई. लागला का फोन? बोला बोला बोला. अगं इकडे खूप उकडतंय उकडतंय. अगं फार उकडतंय. अच्छा, म्हणून फोन एंगेज लागतोय. आपल्याकडे फोन आला तेव्हा पहिल्यांदा तुमच्याशी बोलावा म्हणून गेले दीड तास नंबर फिरवते, तर तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्याने जमावून हवा पाण्याच्या गप्पा मारताय. तू यांना काही बोलू शकत नाहीस, हे माझे पाहुणे आहेत आणि माझ्या घरात माझ्या पाहुण्याचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. हा फोन पाहुण्यांसाठी नाही तर ऑफिस साठी आहे, आणि फोनचं बिल तुमचे पाहुणे नाही तर ऑफिस भरणार आहे. कळलं कळलं कळलं. ऑफिस ऑफिस ऑफिस, महिनाभर नोकरी काय केली, दिवसभर ऑफिस ऑफिस ऑफिस, बस असं वाटतं तू माझ्याशी नाही ऑफिसशी लग्न केलंयस. अहो अहो अहो, जाऊ द्या वहिनी, कशाला एवढं मनाला लावून घेत आहे? आता घरात फोन आला म्हणजे एखाद दुसरा पर्सनल कॉल होणारच. एखाद दुसरा? गेले दीड तास फोन एंगेज होता. चुकलं ग बाई चुकलं, लक्ष्मीकांत भाऊजी इतके प्रेमाने बोलवतात म्हणून आम्ही येतो हो, आता नाही येणार हो. चला ग, चला चला चला, झाल्यावर अपमान पुरे झाला. चला हो, तरी मी तुम्हाला सांगत होते, बाई नोकरी निमित्त घराबाहेर पडली कि पुरुषाला गुंडाळून ठेवलंच समजा. आता तुम्ही तरी कुठे नोकरी करताय, पण मला गुंडाळून ठेवलंच आहे ना. चला, खोबऱ्याच्या वड्या करायच्या आहेत ना. झालं ना तुझं समाधान? बरं वाटलं असेल तुला माझ्या माणसांचा अपमान करताना. माणसं? हे कसली माणसं? नुसता चोंबडेपणा करायचा, लावा लाव्या करायच्या, एवढीच काम आहेत ना? बस काम बघतो तुला आहे, आम्ही सगळे निरोद्योगी, तू मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्ट वर आहेस, आम्ही सगळे रिकाम टेकडे. बस उगीच भलते सलते आरोप करू नका, मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. तू प्रत्यक्ष म्हणतच नाहीस ग, तू फक्त करून दाखवतेस. पुढे आजकाल माझ्या प्रत्येक सरळ शब्दाचा वाकडा अर्थ घेता तुम्ही. खूप बदललात तुम्ही, खूपच बदललात. कुणास ठोक, तू बदललीस, मी बदललोय कि माझे दिवसच बदललेत? विश्वास सोबतीचा होता नभा प्रमाणे, विश्वास सोबतीचा होता नभा प्रमाणे, सहवास लाडका व्याकुळ मी सुखाने, जगूया हे सांगतात वारे या पूर्वीच्या क्षणांची तू भेटशील.
धागे पिंकी बाबा अरे 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 मला बघून पळता का तुम्ही रागवता आम्हाला मारता आणि आईला रडवता आता पण आईला हसवायचं कसं तिला तिच्या कामाचा खूप त्रास होतो ना आपण घरातली सगळी कामं करायची चालेल प्रथम चहा करायचा मग तिला उठवायचं चालेल चला गुरुवाला दूध दूधवाला दूध क्या करूया लक्ष्मीला चहा फार गोड आवडतो दोन चमचे साखर क्या होईल बाबा दूध दूध आणलंच बरं केलं भाजी घ्या भाजी बापरे भाजीवाली आली तुम्ही भाजी बघा चहाच बघतेस ना ठीक आहे दोन चमचे साखर या साहेब काय देऊ याला काय म्हणतात हा ना फुलवर फुलवर कितीला दिलास 20 रुपये पाव 20 रुपये बापरे हे वांग ना महागातली भाजी घेतली तर बायकोला उचकी लागते जरा स्वस्तातली भाजी दे ना हे स्वस्त आहे हे हा कांदा काय देते किती झाले 20 रुपये झाले 20 रुपये बापरे आजकाल महाग झाल्यात भाज्या ठीक आहे बायकोला सांगू नको महाग भाजी घेतली म्हणून स्वस्तातली भाजी घेतली तुझी आई बोंबलायला नको जा बंटीला बोलव चहा प्यायला अरे बापरे गडबडी साखर टाकायला विसरलो बरी आठवण झाली लक्ष्मी बोंबलत बसली असती बाबा चहा चहाला चहाला प्या बघा पिऊन बघा चहा असा चहा आयुष्यात प्याला नसाल प्या वा बाबा आईला पण अशी वसन देत नाही साखर गोड होती वाटत चला आईला उठवायला जाऊ चला 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 लक्ष्मी उठ असं नाही हो बाबा आई उठवते तसं उठवा ना हा काय मेला लोळत पडायचं ते सूर्य वर आला उठा ए आई उठ ना गं हा उठा ना ऑफिसला जायचं ना कडे ओ कशाला उठवताय चांगली झोपले बिट्टो माझ्यासारखी बोलली की नाही अहो उठा ना आकडे ऑफिसला जायचंय ना ऑफिसला ऑफिस अग 7:30 वाजले ऑफिसला नाही का जायचं तुला अहो आज वार काय वार बुधवार तारीख काय ठीक आहे 21 हा लहान तारीख म्हणजे सुट्टी आहे माझं काही नाही आईला विचारा माझं काही नाही बाबा आई आई हो हो जाऊया आपण काने ना आपला मेनेला घेऊन जाऊया तुम्ही माझी पण काय बघताय माझीच बघतोय मला वाटलं माझीच बघताय डोळ्यात गोळ आहे दुसरं काय आईच्या बायका पण कंप्लेंट करत असत का महिनी हे सारखे आमच्या बघतात म्हणून आता मी तेच बघतोय ठीक आहे आईस्क्रीम अरे बंटी आईला आणि काकूला पण बोलो हमारे दो इनके दो हमारे दो के दो चार और दो छह कितना हुआ 40 रुपये 40 40 रुपयाने काय होते 40 पैसे म्हणजे ते काय अर्थ खात गृह खात बंटीला दे बंटीला बंटीला ते सगळं तिच्याकडेच असत त्यामुळे आणखीन एक दे आणखीन पैसे द्यायचे पैसे 40 रुपये द्यायचे और एक आणखीन एक और एक और एक हेलो पैसा आईश करो तरी मी तुम्हाला सांगत असते थोडेसे पैसे जवळ ठेवत जा म्हणून बरोबर आईस्क्रीम वाल्याच्या पुढे नाटक नको चल आलो बाबा एकदाच
कितना पैसा हुआ? 50 रुपया। थांबा वहिनी, मी देतो मी। नको, मी देते नाही, मी देणार होतं, पण माझ्या हात दोन्ही वेफरच्या पॅकेटात आहेत ना। अरे मजा आली ना। आई आता आपण दर रविवारी जायचं। हा आधी घरी चला, होमवर्क करायचं। अहो आता पुरे किती हा दडाल। असू द्या, जे काय खातो ना स्वतःच्या कमाईच खातो, बायकोच्या कमाईच नाही। चला बापरे, 7 वाजले, सगळी काम करायची आहेत। लक्ष्मीला ऑफिसला उठवचं। सगळे गेले कुठे? लक्ष्मी, पिंकी, पंटी गेले कुठे सगळे? सकाळी सकाळ। अरे इक पोरो इकडे आहेत। अरे पोरानो, तुमची आई गेली कुठे? ती गेली सुद्धा कामावर। कामावर? सकाळी 7 वाजता ऑफिस जाण्याची सुट्टी आहे वाटत। तुमचं घड्याळ बंद पडलं असेल, ते बघा 9:30 वाजले। 12 वाजले, मी तुमचा अभ्यास घेतो। शिवाजी महाराजांनी कलिंगड घेतलं। हे गणिताचं पुस्तक आहे, तुम्ही जा तोंडून या। हो तोंडू तो, सगळी काम करायचे। मॅडम हे बघा, बाहेर जाऊन आधी दरवाजा नॉक करा आणि मगच आत या। येस कम इन। अरे विलास तू, अरे मला लाजवतोस काय? मला बोलवायचं होतं, मी आले असते ना। नो नो, यू आर वेरी इम्पॉर्टंट मॅन, यू आर नॉट माय असिस्टंट। अरे कितीही झालं तरी मी एक बाई आहे। बाई कितीही वरच्या पोस्टवर असली तरी ती दुय्यमच। नो नो, यू आर नॉट दुय्यम। तुझ्यामुळे अन्नपूर्णा प्रोजेक्ट नाव भारत भर झालं। उत्तर प्रदेशची एक कमिटी आपल्या टीमचा अभ्यास करायला उद्या येते। खरं? ते वुमन इम्प्रेस झाले। काय? ते खूपच इम्प्रेस झाले। हा इम्प्रेस। उद्या त्या चांगल्यांनी मी माझ्या घरी डिनर पार्टी ठेवणीये। तुलाही यावं लागेल ना डिनर पार्टी ना? किती वाजता? उद्या रात्री ना? वा वा वा, म्हणजे ओली पार्टी? म्हणजे वा वा वा, पार्टी म्हणजे की झालं? वा वा वा, आधी बाईंचं अभिनंदन करा। हो कॉंग्रॅट्स मॅडम। थँक्यू। तर उद्या नातनी माझ्या घरी यायचं डिनर पार्टीला। चहा कुटुंब, चहा परिवार। ओके सर, तुम्ही साहेबांच्या इकडे जा। ओ हो, वेलकम वेलकम मिस्टर चिन्ना। मेरा नाम चिन्ना नाही, मिस्टर सिन्हा आहे। तेच बोलतोय, मिस्टर चिन्ना वेलकम। यांना भाई साहेबांकडे घेऊन जा। वेलकम वेलकम। ओ हो वेलकम। ओहो वेलकम लक्ष्मीमाई निपानकर। अहो चगले जन तुमची वाट बघता, या या चला ना। वेलकम वेलकम। कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम। हॅलो, ये लक्ष्मी ये। भाई साहब ये, ये लक्ष्मी देवी। अरे लक्ष्मी, हेच तर यूपी गव्हर्नमेंटचे डेलिगेट्स। कॉन्ग्रेचुलेशन लक्ष्मी देवी, आपने तो कमाल ही कर दिया। आपकी अन्नपूर्णा फूड स्कीम बिल्कुल आदर्श है। एक्सक्यूज मी मैडम, आपकी सक्सेस का श्रेय किसे जाता है? आज माझ्यावर या फुलांचा वर्षा होतोय, पण याच्या फार तर एखाद्या पकडीवर माझा अधिकार असेल। याच खरं श्रेय मी विलासला देईन, त्यानं माझ्यासारख्या काकूबाईला इथं नोकरी दिली। याचं खरं श्रेय मी बाईसाहेबांना दे, ज्याने वडिलांच्या मायेनं माझ्या चुका सांभाळून घेतल्या। खरं तर मी कोणीच नव्हते आणि नाहीये। थँक यू व्हेरी मच। काय हा नम्रपणा? प्रत्येक यशस्वी पुरुषच्या मागे स्त्री असते, मग यशस्वी स्त्रीच्या मागे कोण? यशस्वी स्त्रीच्या मागे बरेच पुरुष लागतात, काय विलासराव? पण तिचा खरा पुरुष मात्र मागेच राहतो। वा वा वा, काय पण उत्तर दिलंय। हा त्याची नितांत गरज आहे। प्लीज आइए। हम्म,
पिलास राव जरा कमी पिया, आधीच तुम्ही बोललेलं काही कळत नाही, त्याला अजिबात कळायचं नाही. तुम्ही म्हणजे अन्याय. इन्साफ की तारीफ. मी लक्ष्मीकांत निफाडकर. नाही तुम्हाला तशी ओळख नाही पडणार, मी या लक्ष्मीबाईंचा नवरा म्हणजे हसबंड. आप क्या करते हैं? मी होम मिनिस्टर, गृहमंत्री. गृहमंत्री? हा, घरची कामं मीच करतो, स्वयंपाक, धुणी भांडी, केर कचरा, सगळे कामं मीच करतो. घरची कामं मी करतो आणि बाहेर ऑफिसमध्ये ही काम करते. हे आमच्या काकूबाईची मॅडम झाली, याला विलासरावच कारणीभूत आहेत. आणि मी रामागडी झालो, याला सुद्धा विलासरावच कारणीभूत आहेत. काय विलासराव? गमतीदार स्वभाव आहे यांचा. व्हेरी जॉली. मी लोकांचं मनोरंजन करणारा विदूषक आहे, जोकर. काय विलासराव, मी बरा सोंगड आहे ना? आता पुरे, जास्त घेऊ नका. बाईसाहेब आजकाल सारख्या ऑर्डरी सोडताय, जरा प्रेमानं सांगा की नाही घेणार दारू मी. एका मोठ्या बाईच्या प्रेमासाठी दारूच काय, लाज सुद्धा सोडायला तयार आहे मी. काय विलासराव? ऐका हो ऐका, समस्त येथील नवऱ्यानो, आया बापानो, समस्त येथील बायकानो, कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची, कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची, कमाल माझ्या बायकोची, कमाल माझ्या बायकोची, कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची, कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची, कमाल माझ्या बायकोची, कमाल माझ्या बायकोची. घरात माझी शोधावी लागते जागा, काळी वाजता गुलाम हाजीर सेवेसाठी जागा, चार भिंतीच्या घरात माझी शोधावी लागते जागा, टाळी वाजता गुलाम हाजीर सेवेसाठी जागा, हुकुमाची ती राणी होता कसली जीत राजाची, हुकुमाची ती राणी होता कसली जीत राजाची, कमाल माझ्या बायकोची, कमाल माझ्या बायकोची, कमाल माझ्या बायकोची, कमाल माझ्या बायकोची. उंच उंच हो पहा चालली वेल तिच्या कर्तृत्वाची, उंच उंच हो पहा चालली वेल तिच्या कर्तृत्वाची, पैसा हाती खुळखुळला अन किंमत का माझी गेली, तिजोरीचा मी राखण करता मालकीण ती हो किल्लीची, तिजोरीचा मी राखण करता मालकीण ती हो किल्लीची, कमाल माझ्या बायकोची, कमाल माझ्या बायकोची, कमाल माझ्या बायकोची, कमाल माझ्या बायकोची. सांगू हो तिच्या यशाची मलात चढली धुंदी, रान मोकळे तिला जगाचे मी तर घरात कैदी,
हो काय सांगू हो तिच्या यशाची मला तडली धुंदी रान मोकळे तिला जगाचे मी तर घरात कैदी पंख तिच्या मुक्तीचे झाले बेडी माझ्या स्वप्नांची पंख तिच्या मुक्तीचे झाले बेडी माझ्या स्वप्नांची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची काय मिळालं काय मिळालं तुम्हाला असा चार चौघात तमाशा करून पार्टी होती पियालो दारू त्यासाठी आडावडा करायला काय झालं पण तुम्ही जे काही केलं ते नशेत नाही ठरवून मुद्दाम केलं ते ओ एवढी मोठमोठी माणसं जमली होती तुम्हाला माझ्या माणसांचा अपमानच करायचा होता तर आलातच कशाला माझा माणूस कालपर्यंत तुला ज्याची आठवण पण नव्हती त्याने तुला आज नोकरी दिली लगेच तुझा माणूस झाला काय म्हणाला खबरदार कुणा असं काही बोलाल तर तुला एवढा राग का आला खरं बोललो म्हणून काय पाहिलं त्याच रूप पैसा ऐश्वर्य काय पाहिलंस आता कळलं त्याची तुझ्यावर एवढी कृपा का 15 वर्ष आम्ही नोकरी केली आमच्याकडे फोन नाही गाडी नाही दोन महिन्यात तुला प्रमोशन डोळे मिटून जरी दूध पीत असलीस ना तरी सगळं जग बघतय ग स्टॉप इट ओ लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असले केळसवाने आरोप करताना तुम्हाला माझा मत्सर वाटतोय मी तुमच्याहून प्रगती केली तुमच्या पुढे गेले तुमची काहीही मदत न घेता हे घर चालवलं माझी मदत तुला कशाला लागेल माझी मदत तुझी चाहते आहेत ना तुला मदत करायला हो आहेत ना मला मदत करणारी माणसं आहेत पण तुम्हाला ओळख नाही पटणार त्यांची अहो बाहेर सारखा पाठीशी उभा राहिला विलास म्हणून आज आपलं घर चालते नाहीतर रस्त्यावर आलो असतो आपण सोडून दे ना नोकरी बघू आपलं काय होत ते सोडून दे आणि मनगणत ताकद असेल ना तर सर्व काही मिळवता येत ना आणि ते मी मिळवून दाखवलंय तुम्ही नाही जा झोपा आता बायकोचं मन दुखावलंय शांतपणे झोप लागेल तुम्हाला जा झोपा पिंकी बंटी पिंकी बंटी अरे तुम्ही दोघं इथे काय करताय चला उठा चला आधी चला घरी आई आई आम्हाला बाबांची खूप भीती वाटते ग अग काय झालं घाबरायला आई आई बाबा सारखे तुला ओरडतात बाबा आईवर रागावू नका ना तिच्याशी भांडू नका ना हे बघ पिंकी बंटी आता तुमचे बाबा नाही भांडणार माझ्याशी कधीच नाही ओरडणार माझ्यावर तुम्ही चला घरी चला या स्वस्त पोळीभाजी केंद्राच्या संचालिका बसा लक्ष्मीबाई निफाडकर बसा भाईसाहेब आपलं काय ठरलंय तुम्ही मला अहो जाओ केलं तर मी तुमच्याशी बोलणार नाही अगं पण आजची बातमीच तशी आहे कालच उत्तर प्रदेश सरकारनं तुला सर्वोत्कृष्ट स्त्री व्यवस्थापिका म्हणून हे 50,000 बक्षीस दिलंय हिअर इज द कॅश भाईसाहेब मी मला होय आणि कंपनी तर्फे सुद्धा आम्ही तुला पुरस्कार देणार आहोत भाईसाहेब
तुमचे उपकार मी आपलं काय ठरलं होतं तू परत उपकाराची भाषा केलीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही बरं मी निघू आता मला मीटिंगला जायचं ओके मी आय एम प्राऊड ऑफ यू आय एम प्राऊड ऑफ यू प्राऊड आय एम प्राऊड ऑफ यू हा हा प्राऊड विलास मला आपलं ऑफिस साधारण किती रुपयाचं बक्षीस देईल रे 25,000 म्हणजे बक्षिसाचे 75,000 रुपये ए विलास मला थोडस कर्ज मिळू शकेल कन्या हा थोडस म्हणजे तसं थोडस नाहीये जरा जास्तच आहे 8,00,000 8,00,000 मला भाई नाही म्हणा विचारावं लागेल विचारून उद्या सांगतो पण येऊने पहिले कन्या नाही सांगेन केव्हा तरी बघताय ना हो मला वाटलं बायकोकडे बघताय नाही नाही तुम्ही पुढे बघा नमस्कार साहेब बसा ना बसा बसायला काढायला हा काढा चला 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 काढा लवकर काढा चला काढा काढा अहो काय करताय का तुम्ही बघा भाई साहेब म्हणाला होत्या टीव्ही परवडत नाही पुढे घ्यावा तरी बघू भाई साहेब कोण सांगणार या घराचा मालक मी आहे मग तुम्ही आता द्या ना ठेवतो मी टीव्ही हे जोड रे जोड वायर हा काढा साहेब 3 महिन्याचा हप्ता काढा नाही मी काय म्हणतो माझ्याकडे हे काढा रे काढा चला काढा काढा माझा ऐका काढू नका अहो माझा ऐका तुम्ही गप्पा बसा हा परवडत नाही कशाला टीव्ही घेतात नाही जमले पैसे द्यायला एवढं वाईट वाटून काय घ्यायचं अहो पिक्चर संपल्यानंतर टीव्ही उचलला असता तर काय जग बुडाला असता जाऊन द्या पण समोरच्या साइड जाऊन बघूया आता टीव्ही नाही म्हणजे फार सुन सुन वाटेल हो पण काय करणार बायको नोकरी करते म्हटल्यावर थोडस पडत घ्यायलाच पाहिजे नाही का आणि आता बँकेत प्रमोशन मिळणारच आहे ना तुम्हाला अभ्यासाची सुट्टी संपली म्हणजे घ्या हो टीव्ही येतो बरं बाबा मला टीव्ही पाहिजे आत्ताच्या आत्ता टीव्ही पाहिजे पिंकी आज की नाही तुझ्या बाबांना एक सरप्राईज देऊया काय आणलंस तू आता बघ तर अगदी खुश होऊन जातील ते बाबा पिंकी प्लीज प्लीज मला माहिती तुम्ही का रागवू लागते पण मी आणलेलं तुम्ही बघाल तर तुमचा राग ताबडतोब निघून जाईल अहो टीव्ही परत आणताय पण मला मिळालेलं बक्षीस आणि टीव्ही मिळून 1,00,000 रुपये आले त्या बडव्याच्या तोंडावर मारा ते हे घ्या हे घ्या वा टप टप साखरेचे थेंब टपकतायत तोंडातून कधी हसू कधी रडून पुरुषांवर मात करता तुम्ही बायका तू राक्षसी आहेस हसून हसून मारणारी हडळ आहेस तू हे पैसे तू माझं नाक कापण्यासाठी आणलेस ना माझं नाकारतेपणा सारे जगाला दाखवून द्यायचं ना तुला बोल सांग सांग जाऊन सारे जगाला की माझा नवरा घरात बसून फुकटचे तुकडे तोडतोय आणि मी बाहेर जाऊन भरभरून पैसे आणते माझ्या सस्पेंड झालेल्या नवऱ्याचे हे पैसे भरायला मी आणते बोल अहो ते पैसे भरता यावे म्हणूनच नोकरी करते ना मी मग आपणच आपली बेअब्रू कशाला करून घेताय बेअब्रू तू माझी करतेस ऑफिसात फ्रॉड म्हणून शिका लागला ना तरी मला चालेल पण एका बाईच्या जेवर जगणारा नामर्थ असं म्हणून घ्यायला तयार नाही मी माझ्या कष्टाचेच पैसे आहेत ना ते माझ्या घामाचे मेहनतीचेच आहेत ना मग बायकोच्या कमाईचा पैसा घेतला तर त्यात अपमान वाटून घेण्याचं कारणच काय कारण त्यातली पई न पई मला हसते दिवसते कमवायला लागल्या बायका की नवऱ्याला गुलाम करून टाकतात तुला सुद्धा तुझ्या कमाईचा गर्व झालाय काय मी कधी अशी वागलेली नाहीये उलट उलट दरवेळी मीच पड खाल्लेली आहे जेव्हा तुम्ही कमावत होतात तेव्हा माझ्याशी कसे वागत होतात आठवा आठवा जरा तुमच्या हातात चहा देण्यापासून तुमचे बूट पुसेपर्यंत काम करून घेत होतात
आणि आता मी कमवायला लागल्यावर कसे वागताय? कधी दारात हसत मुखाने स्वागत नाही की कधी साधा चहा सुद्धा विचारला नाही? अच्छा, चार दिडक्या कमावून मला तुझ्या तालावर नाचणार अस्वल करायचं होत? तरीच एवढा नोकरी करण्याचा उत्साह? उत्साह नव्हता, पण तुम्हाला संसार करायला झेपला नाही म्हणून नाईलाजानं घराबाहेर पडले मी. आणि मग लक्षात आलं, माझी बुद्धी माझे गुण चुलीतच जळून गेले असते. मी घर सावरलं याचं कौतुक तर सोडाच, पण माझ्यावर भलते सलते संशय घेता तुम्ही? नोकरी केली किंवा नाही केली, पण मी बायका म्हणजे तुम्हाला पुरुषांना गुलामच वाटतो. जास्त लेक्चर झाडू नकोस, कळलं? उपकार आहेत ना, मला नको आहेत. मी समर्थ आहे माझा कमवायला, माझ्यावर संकट निस्तरायला, कळलं? बाबा ते रागून कुठे गेले ग? मला नाही माहित. मग ते परत कधी येतील? मला माहित नाही, उगाच नसते प्रश्न विचारत बसू नकोस. हात पाय धुवून घे आणि कपडे बदल, तू आता काही लहान राहिलेली नाहीस. पण मला भूक लागली ना. अगं मग मी काय करू? तुझ्या बाबाने काय केलं असेल ते घे, जा जा स्वयंपाक घरात. ओरडू नको ना ग. रागावलाय? कालचा प्रकार एवढा मनाला लावून घेतलात? सॉरी सॉरी म्हटलं ना. कमिन. लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी आणि काय म्हणजे अगं ऑफिस ना तुझ्या आज नागाचं कर्ज मंजून घे ना. पण मला आता त्याची गरज नाहीये. माझा नवरा माझ्या पैशाला हात लावायला सुद्धा तयार नाही. का? आज काल तो अण्णा वागतो, त्या दिवशी पाठी तुझ्या अण्णाच वागणार. त्यात त्याचा दोष नाहीये रे, परिस्थितीनेच आम्हाला कोंडीत पकडले. बँकेने त्याच्यावर अफरातफरीचा खोटा आरोप ठेवून त्याला सस्पेंड केलंय, आणि त्यामुळेच तो जरा चिडचिडा झाला. ए तुम्हाला आणि गाणं सांगितलं काय उपयोग? आता 15 दिवसच उरलेत मुदतीचे. 15 दिवसात 9 लाख आम्हाला नाही भरता येणार. आणि जाऊ दे, नशिबातलं कोणाला टाळता येत? माझ्या तुला आपण दोघांनी जनवलं तर आपल्याला आपलं नजीक बदलता येत. म्हणजे? तू बघ माझ्या मनोरंजन आणि मजा मग. कुठे? तू बघत जन अगं नुसता तमाशा बघ, तमाशा. तमाशा? लक्षा कशाला आलाय? माझं हसं झालेलं बघायला? छे, ते मी कालच बघितलंय. नाही, आज मी आलोय तो सल्ला द्यायला. ते काय की घरात असलेल्या लक्ष्मीला कधी लात मारू नये. लक्ष्मी? नाव काढू नका तिचं. ती लक्ष्मी नाही हो, ही लक्ष्मी. त्याचं काय, तुम्हाला सस्पेंड केलंय तात्पुरतं. उद्याचे पैसे भरले नाहीत तर कायमचा नारळ देतील. माझं ऐका, 1,00,000 रुपये भरा आणि तात्पुरती मान सोडून घ्या, मुदत वाढून घ्या. हे आताच झालं, नंतर पैसे कुठून आणायचे? तुम्ही कशाला काळजी करताय? वहिनी आहेतच, आणि नाही झालं तर अन्नपूर्णाचे विलासराव आहेत. नाही, माझा अर्थ असा की परमेश्वरानं स्त्री निर्माण केली कशाला, पुरुषाची अर्धांगिनी म्हणून. चला चला उठा लवकर. चला असं म्हणतो, मी आता जातो बँकेत. हो, तुम्ही लवकर तयार व्हा, तोपर्यंत मी साखर घेतो. भंजवे? हे शिवाजीचं काम नाही. तुम्ही मॅनेजर भंजवे? हा हा, मॅनेजर बडे साहेब.
आहेत आता आहेत काय काम होतं ओ मोनी मान्य आमच्या मेहनम कशासाठी आलो त्या नोन मान्य नोन कोण नोन कोण कन्या कन्या हा लोन अहो मग त्यांना बाहेर कशासाठी थांबवलं होत आत घेऊन या आत घेऊन या अन्यो 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 या या ना या बसा भाजवे हा बडवे म्हणायचं त्यांना ते ते भांडवे मग हरकत नाही मॅडम असं असं मी विनान हा आणि या लक्ष्मी अन्नपूर्णा फूड कॉर्पोरेशनची सांडवे धनवा मालकिन हा हा समजलं तीन कोल्ड ड्रिंक सांगा हा अहो केवढ्या बघत करायला तीन कोल्ड ड्रिंक थंड सांगा आणि स्वीट सुद्धा जा आणतो भांडवे मी काय म्हणतो आम्हाला लोन हवं होतं मिळेल की अहो एवढ्या मोठ्या कंपनीला लोन नाही कोण म्हणणार बोला किती हवेत पैसे पन्नास लाख पेपनी लाख मी नेन ना जरूर जरूर आता नियमात बसेल तेवढी रक्कम आम्ही जरूर मंजूर करू नियमात बसत असत तर तुमच्याकडे कशाला आलो असतो म्हणजे पडवे आपण एकाच वाटेने जाणारी माणसं आहोत तेव्हा एकमेकांपासून कशाला काही लपवायचं नाही म्हणजे मी काही समजलो नाही घ्या ना घ्या मग छान नत हे बघा हे 25 लाख कंपनी नाव आता हे धाने बनाना तुमचा वाटा आणि हा आमचा वाटा बोला मंजूर अहो पण हो म्हणस आहे ठीक आहे मंजूर कॅश यांच्या घरी आणून पोचवा म्हणजे कोणालाही संशय येणार नाही पटना हनुमान धोंडांनी ब्रिंजा बाजूनी चौनी मिळणी कळलंच नाही यांना कळलं कळलं हनुमान सोसायटी ब्रिजच्या बाजूला चौथी मिळली त्याची काळजीच नको अहो या कामगिरीत आम्ही स्पेशालिस्ट आहोत काय हो ना पैसे आजच घरी पोचते करतो अहो मग बघता काय उचला आपापला वाटा साहेब साहेब पान मला पान नको माझ्या बायकोनं त्या बडव्याला पैसे देण्याचा विडा उचललाय पण त्या बडव्याला मी नाही सोडणार अरे 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 बडवे आहेत का नाहीत उकिडवे बरोबर बाहेर गेले बाहेर गेलेत गोमला उकिडवे बरोबर बाहेर गेलेत कोणाचा संसार उद्ध्वस्त करायला कोण असतो इथे इथे मॅडम बाकीच्या फॉर्मॅलिटीज नंतर पुऱ्या करता येतील हे तुमच्या कंपनीचे 25 लाख आणि हे 12.5 लाख तुम्हा दोघांचे काय हे कसं काय जमतो तुम्हाला काही नाही फक्त पावती बदलून कॅशियरला गोत्यात आणायचं तसं थोडस कठीण आहे अहो मागे एकदा 10 लाखाचा घोटाळा केला होता तेव्हा आमच्याच एका माणसाला मेकअप करून कर्नल राजे बनवला आणि आमच्या ब्रँडचा कॅशियर लक्ष्मीकांत निफाडकर याला गोत्यात आणला ते माहितीये मला ते कसं कसं काय कारण मीच मिसेस लक्ष्मीकांत निफाडकर काय ऐकलं इन्स्पेक्टर या शाबास लक्ष्मी शाबास इन्स्पेक्टर गरिबांची पोटावर पाय आणू नका गेले 3 महिने माझ्या घरात काय रामायण घडतंय याची कल्पना आहे तुम्हाला असे आणखी संसार उद्ध्वस्त होण्याआधी यांना तुरुंगात पाठवायला हवं हवालदार नको नको ए पोरानो कुठे चालले थांबा थांबा ए पोरानो ही पोरं कुठे तिकडे शिवते तिकडे चालली पिंकी बंटी आई बाबा तुमची भांडणं थांबेपर्यंत आम्ही घरी येणार नाही लक्ष्मी
लक्ष्मी धावत ये लक्ष्मी काय झाले विलास ए मग आम्ही शिवटेकडीवर निघून जात आहोत आता काय करायचं चल आपण बघूया पिंकी ओ साहेब तुम्ही कोणाला शोधताय माझी मुलं पोरं तर रडत तिकडे शिवटेकडीकडे गेली बाई साहेब पण त्यांना शोधायला तिकडेच गेल्या शिवटेकडी रिक्षा काय चाललंय या लोकांचं काही कळत ना पिंकी बंटी पिंकी बंटी 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 बाळा आई आई एम मी बंटी पिंकी आई आई पिंकी तुम्ही मागे वा मागे वा लक्ष्मी थांब लक्ष्मी थांब हात हात मारो लक्ष्मी तू हात मारो तू मागे हो तू आधी मागे हो मागे हो लक्ष्मी नको नको लक्ष्मी थांब थांब लक्ष्मी मी आलोय थांब थांब लक्ष्मी पिंकी बंटी घाबरू नका मी आहे ना घाबरू नका अरे आमच्या पूर्वजाने असे बरेच साप उचलून फेकले तुम्ही काळजी करू नका लक्ष्मी मी बघतो त्याला मी बघतो मी मी पकडतो मी पकडतो लक्ष्मी नको नको लक्ष्मी लक्ष्मी नको मी बघतो त्याला बघितलंस मुलाला मी वाचवलं मला बघून पळाला आताही स्वतःभोवती दिवे वळून घ्या हे बघ मला बघून पुरे पुरे लक्ष्मी पुरे अगं नवरा बायको ही संसार रथाची दोन चाकं असतात एक जरी बाजूला झालं किंवा पडलं ना तरी सुद्धा हा रथ ऋतून बसतो आणि म्हणूनच नवरा बायकोनी दोघांनीही हा रथ ओढायचा असतो ओढतच असतो रथ पण ही मागणं खेचत असते म्हणजे ही काकी भांडत असते मी तुम्हीच भांडत असता तू भांडत असतेस जरा काही मनाविरुद्ध झालं की लगेच तोंड वाकडं करता माझ्या मनाविरुद्ध तुझ्या मनाविरुद्ध होत तुम्ही भांडत भांडत विलास राहू दे ही नवरा बायकोची भांडणं कधी संपणार नाही लक्ष्मीकांत तुम्हाला माहित आहे का या लक्ष्मीनं तुमच्या त्या बडवे उकिडवेना पकडून दिलंय आज ते तुरुंगाच्या हवा खात आहेत काय सांगताय काय म्हणजे मी आरोपातून मुक्त झालो बघितलंस लक्ष्मी सत्याला कधी मरण नसतं बघा ठरलं सगळी कामं आपण 50-50 करायची सगळी म्हणजे सगळी हो हो अगदी सगळी म्हणजे सगळी तू स्वयंपाक करायचा मी भांडी घासायची मी कपडे धुतले की तुम्ही इस्त्री करायची हा अगं आपण दोनावरच थांबलोय तिसऱ्याची वेळ येईल ना तेव्हा मी 4:30 आणि तू 4:30 तुम्ही म्हणजे आधीच करता नाही ठरलं म्हणजे ठरलं ठरलं म्हणजे ठरलं असं मग चला चला मला मदत करा अहो केवढी कामं पडली आहेत होय ना आजपासून नको उद्यापासून 50-50 धुतले बाबा कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची